हरे कृष्ण, आपले सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 7, ज्ञान विज्ञान योग. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 23 ला थांबलो होतो. अंतमंत तु फलम तेषाम तद भवती अल्पमेधसाम देवान देव यजयांती मदभक्ता यांती मामपि. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. तर आपण 7व्या अध्यायामध्ये दुसऱ्या सेक्शन मध्ये आहोत. प्रथम सेक्शन मध्ये आपण बघितलं होतं भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे जाणणे आणि त्यांच्याबद्दल या जगामध्ये आपण त्यांना कुठल्या कुठल्या वस्तूमध्ये बघू शकतो आपण पाहिलं होतं. त्यानंतर श्लोक नंबर 13 ते 25 यामध्ये आपण सेकंड सिरीज मध्ये बघतोय की भगवंताना आपण कसं शरण जायचं, जर आपण शरण नाही गेलो तर काय होईल, कुठल्या 4 प्रकारचे लोक भगवंताना शरण येतात, कुठल्या 4 प्रकारचे लोक भगवंताना शरण येत नाहीत, हे आपण श्लोक नंबर 19 पर्यंत बघितलं होतं. त्यानंतर 20, 21, 22 आणि 23 या 4 श्लोकांमध्ये मग अजून एक कॅटेगरी आहे लोकांची, जी म्हणजे नास्तिक पण नाहीये किंवा फुली आस्तिक पण नाहीये, ती देवतांना शरण जाते. ती कॅटेगरीचं वर्णन करण्यात आलं होतं. म्हणजे बेसिकली 4 + 4 डायरेक्ट भगवंताना शरण जातात, ते 4 जे भगवंताना शरण जात नाहीत ते. त्यानंतर श्लोक नंबर 20, 21, 22, 23 मध्ये अजून एक कॅटेगरी दिली, बेसिकली 9वी कॅटेगरी समजून घ्या, जी मधल्या मध्ये आहे, जी भगवंताना डायरेक्ट शरण जात नाही पण देवतांना शरण जाते, राईट. त्याचं वर्णन आपण बघितलं होतं आणि भगवंत याच्यामध्ये सांगतात 23 नंबरच्या श्लोक मध्ये कन्क्लूड करताना की हे लोक जास्त बुद्धिमान नसतात. ठीक आहे, ते कम्प्लिटली नास्तिक नाहीयेत, परंतु हे पूर्णपणे आस्तिक पण नाहीयेत, इन द सेन्स की ते डायरेक्टली मला शरण येत नाहीत. सो दिस इज द कॅटेगरी ऑफ देवता. आणि त्याला कंक्लूड करताना भगवंत 23 श्लोक मध्ये सांगतात की कशा प्रकारे त्यांनी दिलेले सगळे वरदाने कसे असतात, अनित्य असतात, म्हणून ते त्यांना देवतांनी दिलेले, म्हणून भगवंत त्यांना म्हणतात हे लोक कसे आहेत, अल्पबुद्धी आहेत. अल्पबुद्धी म्हणजे बेसिकली ज्याचा बुद्धीचा विकास झाला नाही, राईट. आपण म्हणतो ना बालिश आहे, याच्या बुद्धीचा विकास झाला नाही, म्हणतात तुम्ही बालिश आहे, राईट. म्हणजे हे लोक मॅच्युअर नाहीयेत, यांना कळत नाही की आपण कुठे जाऊन आपलं धन संपत्ती प्राप्त करू शकतो, राईट. लाईक दॅट. त्यानंतर मग 24 श्लोक पासून ते 24 ते 25 या 2 श्लोकांमध्ये आयडियली अजून एक कॅटेगरीचं वर्णन करतात भगवंत, ती म्हणजे 10वी कॅटेगरी. तर 4 भगवंतांना शरण येणारे भक्त आहेत, 4 शरण येणारे दुष्कृतीन आणि सुकृतीन. त्यानंतर 9वी कॅटेगरी आहे देवतांचे उपासक आणि 10वी कॅटेगरी 24 नंबर श्लोक मध्ये दिलेली आहे मायावाद्यांची. ठीक आहे, ते सुद्धा भगवंतांना डायरेक्टली शरण जात नाहीत, ते आहेत मायावादी किंवा निरीश्वरवादी, त्यांनाच म्हटलं जातं इम्पर्सनॅलिस्ट. श्लोक नंबर 24 वाचा, सेवा करून लिहिला माताजी. तुमचा आवाज येत नाहीये, अच्छा तुम्हाला येतो, बाकी लोकांना येतो आवाज, मला येत नाही आवाज, काय गडबड झाली इथे. एक मिनिट, हा थांबा माझा स्पीकर डिस्कनेक्ट होता, जस्ट अ मिनिट. हा कीर्तन चालू आहे. ओके,
झालेला असेल ते आता वाचा माताजी. हरे कृष्ण. अव्यक्त व्यक्तिमापन्न मन्यन्ते माम भूतय परम भाव जानन्तो मम वयम् अनुत्तमम्. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तिगत व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. तर ही झाली 10वी कॅटेगरी, अंतिम कॅटेगरी आहे. भगवंतांना जेव्हा आपल्याला जाणायचं असतं तेव्हा ह्या 10 कॅटेगरी आपण स्टडी केल्या पाहिजेत. चार दुष्कृत, चार सुकृत, 8, 9वी कॅटेगरी देवतांचे उपासक, 10वी कॅटेगरी मायावादी. तर आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात जे इम्पर्सनलिस्ट आहेत. ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी निराकार निर्विशेषवादी या लोकांचं वर्णन केलेलं आहे. तर निर्विशेषवादी दोन प्रकारचे असतात, तुम्ही अगोदर पण स्टडी केलेलं आहे इशोपनिषद मध्ये. एक निर्विशेषवादी म्हणजे ब्रह्मवादी, जे ब्रह्मची उपासना करतात, तर यांचा काही प्रॉब्लेम नाहीये. हे म्हणतात ठीक आहे, हमको भगवान का ब्रह्मस्तर अच्छा लगता है. भगवंताचे तीन स्तर असतात, ब्रह्मस्तर, परमात्मा स्तर आणि भगवान स्तर. तर हे लोक भगवंतांच्या ब्रह्म साक्षात्काराशी आसक्त असतात, राईट. कदाचित त्यांनी म्हणजे कसं असतं, त्यांनी बघितलं असतं, काही लोकांनी बघितलं असतं की भगवंतांचं साक्षात रूप पण आहे आणि ब्रह्म स्वरूप पण आहे. काही लोकांना ब्रह्मस्वरूप आवडतं आणि ह्याला कारण हे आहे की त्यांना भक्तांचा संघ भेटलेला नसतो म्हणून त्या लोकांना ब्रह्मस्वरूप आवडतं. ऍक्च्युली जर भक्तांचा संघ भेटला तर ब्रह्मस्वरूप त्याच्या पलीकडे भगवंत आहे, ते त्यांना जास्त कन्फर्मेशन होऊन ते भगवंतांची सेवा करतील. तर ह्या लोकांचा काही प्रॉब्लेम नाही, ते म्हणतात की हमको ब्रह्मस्वरूप अच्छा लागतं, ब्रह्म की पूजा करेंगे, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. ते झाले ब्रह्मवादी. दुसरी कॅटेगरी असते मायावादी. मायावादी हे सुद्धा निर्विशेषवादी आहेत. हे सुद्धा ब्रह्म भगवंताच्या ब्रह्मस्तराकडे आकर्षित झालेले असतात. परंतु हे काय म्हणतात, हे म्हणतात की भगवंतांचं जे ब्रह्मरूप आहे त्या ब्रह्मरूपातून भगवंतांचा साकार रूप बाहेर पडत. आणि जेव्हा साकार रूपाचं लीला पूर्ण होते या जगात ना, तेव्हा ते पुन्हा ब्रह्मामध्ये जाऊन विलीन होत. म्हणजे यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ब्रह्मस्वरूप जे आहे ते सर्वात टॉप लेवल, हा सर्व भगवंतांचं हे मूळ स्वरूप आहे. परंतु गीतेमध्ये भगवंतांनी बरं सांगितलेलं आहे, राईट, मत्त परतर नान्यत किंचित असते धनंजया. भगवंतांनी ऑलरेडी सांगितलं आपल्याला की माझ्याहून परत तो कुठला नाहीये अर्जुन. जेव्हा अर्जुन भगवंत म्हणतात माझ्याहून म्हणजे माझ्या वैयक्तिक स्वरूपाहून कुठलंही परतत्व नाहीये, त्याच्या खाली परमात्मा स्तर येतं, त्याच्या खाली ब्रह्मस्तर येतं. मग हे लोक जे असतात मायावादी, हे लोक अशा प्रकारे भगवंतांचा अपराध करतात, राईट. ते म्हणतात की भगवान कोई नाम की चीज है नाही, ब्रह्म सब कुछ है, भगवान जब प्रकट होते हैं म्हणून त्यांनी बघा तीन टर्म दिले आहेत, जीव, जगत आणि जगदीश. तीन टर्म्स ते देतात, जीव, जगत आणि जगदीश. जीव म्हणजे जीव, जीवात्मा या जगातले. जगत म्हणजे भौतिक जगत आणि जगदीश म्हणजे भगवंत. हे लोक काय म्हणतात की ब्रह्म किंवा ब्रह्मन, ब्रह्मस्तर, ब्रह्मस्तर प्लस सत्वगुण याने काय तयार होतो, ईश्वर तयार होतो. म्हणजे ब्रह्म जेव्हा या भौतिक जगातल्या सत्वगुणाच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा भगवान तयार होतात असं हे लोक म्हणतात. जगदीश जेव्हा हे ब्रह्म या जगातील रजगुणाच्या संपर्कामध्ये येतं तेव्हा जीव तयार होतात. आणि ब्रह्म जेव्हा या जगातील तमगुणाच्या संपर्कामध्ये येतं तेव्हा यातनं बाहेर पडतात भौतिक जगत. म्हणजे बेसिकली यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ब्रह्म सब कुछ है. इस ब्रह्म के संपर्क में आकर, ब्रह्म के संपर्क में जब सत्वगुण आता है तो भगवान निकलते हैं, रजगुण जब आता है तो जीव निकलते हैं, तमगुण आता है तो भौतिक जगत प्रकट होता है. म्हणजे टोटली आपल्या मनाला जे वाटेल ती फिलॉसॉफी हे लोक प्रोड्यूस करतात, राईट. आता याला रिफ्यूट करताना आपले वैष्णव आचार्य म्हणतात की भगवंतांनी पुन्हा 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 सांगितलेलं आहे, यु नो. इवन तुम्ही ह्याच अध्यायामध्ये बघितलेलं आहे श्लोक नंबर 12-13 मध्ये, अजो अपेसन अवे आत्मा, राईट. या अध्यायात सुद्धा आणि चौथ्या अध्यायात सुद्धा, या अध्यायात तुम्ही जावा, यु नो, 7.12-13
आपण असं म्हणतो ना की श्रीकृष्णांच्या पासून ब्रह्म तेज निर्माण होत, श्रीकृष्णांपासून ब्रह्म तेज निघत. आणि आता हे मायावादी लोक असं म्हणतात की ब्रह्म तेजापासून भगवंत, तेच तर आपण स्टडी करतोय की हे लोक या मनाला वाटलं काय पण म्हणतात ते. मी उद्या म्हटलं, मी जर उद्या म्हटलं की मुंबईमध्ये एक आहे डॉक्टर, ते स्वतःला भगवंत म्हणतात, माहितीये का तुम्हाला? माहितीये नाव तुम्हाला? हा, ते म्हणतात की भगवान का अवतार आहे. आणि मुंबईमध्ये एक माताजी आहे, ते स्वतःला म्हणते ती राधाराणी आहे. आणि लिपस्टिक लावून प्रवचनाला येते. केसांना शॅम्पू लावून येते, पावडर लावून येते, चमे राधाराणी. मग ही दुनिया फालतू आहे एक तरह से देखा जाए तो. जिसको जो चाहिए वो कुछ भी बोलता है, तो उसके बोलने से वो हो जाएगा क्या? उद्या कोणी पण उठून म्हणेल मैं प्राइम मिनिस्टर हूं इस देश का, तो हो जाएगा प्राइम मिनिस्टर? नहीं होगा ना. म्हणून आपल्याला गीता काय सांगते त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, जो वेडा झालेला आहे तो काय पण म्हणतो, राईट? म्हणून बघा तुम्ही ह्या अध्यायाच्या श्लोक नंबर 12-13 बघा. 12 मध्ये भगवंत काय म्हटले, 7.12, ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्चय मत्त एवेति तान्विद्धि नत्वं तेषु ते मयि. सात्विक राजसिक किंवा तामसिक सर्व माझ्या, हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे, मी प्रकृती गुणांच्या अधीन नाही. सरळ म्हटले ना भगवंत, मी प्रकृती गुणांच्या अधीन नाही. म्हणून हे मायावादी काय म्हणतात, ब्रह्म प्लस सत्वगुण भगवान बन जाते. अरे ब्रह्म, अगर भगवान का ब्रह्मस्तर भी हम अगर समझ ले, चलो भगवान ब्रह्मस्तर में है आणि त्यांचा तो स्तर आहे, ब्रह्म कधी सत्वगुणांच्या अधीन येणार नाही किंवा प्रकृतीच्या रजोगुणांच्या अधीन येणार नाही. इंडिपेंडेंट आहे तो, या भौतिक जगाच्या पलीकडचा स्तर आहे तो. नंतर 13 श्लोकात पुन्हा भगवंत म्हणतात, त्रिभीर गुणमयर भावेर इव्हीयम सर्वविधम जगत मोहितम नाभे जानाती मामेभ्य परमभ्यम. त्रिगुणांनी सात्विक राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आहे आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणत नाही. फिनिश. अजून काही याच्यात आर्ग्युमेंट करण्याची गरजच नाहीये. दोन श्लोक भरपूर झाले या लोकांना फिनिश करण्याकरता. म्हणून द्रौपद म्हणायचे बेदांती. ये लोग अपने आपको क्या कहते हैं, वेदांती. ते प्रबोध म्हणायचे बेदांती, उनके दांत तोड़ देंगे हम. है ना. गीता के दो श्लोक काफी है, सिर्फ दो श्लोक काफी है उनके दांत तोड़ने के लिए. ते तथाकथित मायावादी आणि हे लोक एवढे म्हणजे त्याला काय म्हणतात, जाऊ द्या, शिव्या गाळ करू नये लेक्चर मध्ये. आणि प्रबोध ऍक्च्युअली म्हणायचे, तुम जितना गाली दोगे ना मायावादी लोगों को, उतना भक्ति में एडवांस हो जाओगे. जितना डार्विन को गाली दोगे उतना भक्ति में आगे बढ़ोगे. बिकॉज दैट्स द राइट प्लेस टू यू नो गिव गाली. दूसरे भक्तों को गाली देने के बजाय इनको गाली दो. ऑफकोर्स पब्लिकली ना दो. आजकल सोशियो यू नो सोसायटी आणि सोसायटीचे लोक हे सगळे महामूर्ख जात एकत्र बघायला गेले तर कुणाला काय माहित नसतं कोण काय आहे. म्हणून लास्ट टाइम ते आलं होतं ना मध्ये की किसने मांस खाया क्या खाया, ते डिबेट चालू होती. तर आता किसने खाया तो खाया बोल दिया. तर ऑफकोर्स तर आपल्याला म्हणजे ग्लोबल पिक्चर बघावं लागतं बिकॉज आपण प्रिचिंग करत आहोत. आणि असं नाही की म्हणजे दात तोडायचे म्हणजे जाऊन दात तोडा. वी हॅव टू डील सेन्सिटिव्हली, बट ऍट द सेम टाइम हे लोक महामूर्ख असतात. ठीक आहे, मी तर उखाणं करावं लागेल यांच्याकरता. उखाणं उखाणं करता ना तुम्ही. यांचं नाव घेऊन यांना आसनावरती बसवते, तर आपण त्यांचं नाव घेऊन त्यांना दात तोडून टाकायचे. बेदांती. सो हे लोक म्हणतात इस तर ब्रह्म जो आहे व जीव, मतलब एक ब्रह्म हे तीन रूप में प्रकट हो जाता है. वही जीव बनता है, वही जगत बनता है, वही भगवान बनता है. और फिर आप कौन है? हे लोक म्हणतात हम भी भगवान है. आणि बघा हे ह्याचे तीन कॅटेगरी आहेत ना. मग हे लोक काय म्हणतात, जब हे ब्रह्म, आता समजा मी पण ब्रह्म आहे ना त्यांच्या थिअरीनुसार, आणि आपण ब्रह्मस्तरावरती आहोत डेफिनेटली, आपण ब्रह्म म्हणजे स्पिरिच्युअल आहोत. मग हे लोक म्हणतात की जब ब्रह्म
इस संसार के रजोगुण के संपर्क में आने की वजह से जीव बन जाता है। यही ब्रह्म जब रजोगुण से मुक्त हो जाता है साधना करके, अष्टांग योग करके, ये करके वो करके, फिर वो भगवान बन जाता है। स्वतःला देखा म्हणतात आपण, म्हणून देखा म्हणतात दरिद्र नारायण। अभी नारायण क्या हो गया, दरिद्र हो गया बेचारा, क्यों? प्रकृति के रजोगुण के संपर्क में आ गया है इसलिए वो दरिद्र हो गया है। आणि ह्या लोकांना नारायण भक्त माणसामध्ये दिसायचं, प्रभुपाद म्हणायचे अच्छा आप बोलते हैं दरिद्र नारायण, मनुष्य में आपको नारायण दिखता है, दरिद्र हो गया हो तो आपको बकरी में नहीं दिखता है क्या, बकरी नारायण उसको जो जाके काट रहे कत्तल खाने में, तब आप जाके रोकते नहीं उसको, बकरी नारायण नहीं दिखता है आपको, मुर्गी नारायण, मछली नारायण, तब नारायण नहीं दिखता आपको, ये लोग खाता स्वतः काय अध्यात्माचा सर तुम्हाला। म्हणून बघा मार्केटमध्ये आज एवढा कचरा पसरलेला आहे, अध्यात्माच्या नावाखाली तुम्हाला एवढी धोकेबाजी होईल। आणि लोक म्हणतात इस्कॉन में क्या है यार इतना रूल रेग्युलेशन, यही तो परीक्षा है ना, जहां रूल रेग्युलेशन रहेगा समझना वहीं पे सब कुछ सिस्टमेटिक चलता है, वहां पे असली सोना खरा मिलेगा तुमको। मार्केट में गोल्ड मिल रहा है, गोल्ड का टेस्टिंग नहीं किया तो कैसे मालूम करेंगे हम गोल्ड है कि नहीं, वो पीला दिखता इसलिए गोल्ड हो गया। एकदा त्या दिवशी आम्हाला एका प्रोग्राम मध्ये मला ते भेटलं होतं, ते इथं आठवलेलं भांडं भेटलं होतं, छोटासा एक छोटासा सिल्वरचं होतं, मला वाटलं खरंच चांदीचं आहे यार। आणि मग दुसऱ्या एका प्रोग्राम मध्ये काहीतरी चांदीचे ते हे भेटलेले, काय त्याला काय म्हणतात, बिस्किट छोटे छोटे, स्मगलिंग वाले नाही हा उनका बिझनेस था, सोने चांदीचे दुकान त्यांचं होतं, त्यांनी दोन तुकडे दिले होते छोटे छोटे 2500 रुपये त्याचे होतात, नंतर मला कळलं मग ते दोन तुकडे आणि प्लस ते कळस होता छोटासा, मला वाटलं चांदी घ्या, मी भेजा दुकान वाले के पास, बोला अरे आमच्या डिवटी होती, म्हटलं प्रभू इसका कितना होता है लक्ष्मी जरा भेजो ना, तर त्यांच्या माताजींनी त्यांना सांगितलं फोन करायला, प्रभूजी आपको कुछ पैसा का जरूरत है क्या, अरे आप बताओ ना हम देते ना, मी म्हटलं अरे पैसा का जरूरत नाही आहे, मी ये चांदी का कळस लेके क्या करू इधर, उसमें पाणी तो नाही पिऊंगा, उधर गोपीनाथजी को अलग ऑफर होता है, क्या करू इसका, त्यांना वाटलं की प्रभूजी प्रभूजींकडे पैसे नाही, त्यांना पैशांची गरज आहे, ऑफकोर्स पैशांची गरज असते पण अशा प्रकारे नाही। मग नंतर मी म्हटलं प्रभू जरा देखो ना इसका कितना होता है, त्यांनी चेक केलं, ते म्हटलं की प्रभूजी हे डुप्लिकेट आहे, हे कलश आहे ना उसमें सब कॉपर आहे अंदर, बाहर सिल्वर का पाणी मारा हुआ है, हा वो छोटा जो बिस्किट आहे वो ओरिजिनल आहे, उसका 4000 काहीतरी भेटले होते पैसे। मग आता तुम्ही समजा माझ्याकडे, मी किती दिवस माझ्याकडे ठेवलं होतं आणि मी नेहमी बघायचो त्याकडे बघायचो चांदी, जवळजवळ मला वाटतंय 3-4 महिने माझ्या वेळेस भेटत नव्हतं, कुठे नेऊन त्याला कुठे नेऊ, कुठे एक्सचेंज करू, तर समोरच असायचं माझ्या प्लास्टिक मध्ये रॅप केलेलं, मी उघडून बघायचो चांदी, वाव इसका 8-9 हजार तो पक्का मिलेगा, तो उधर खोपोली सत्संग में प्रसाद कम पडताय उधर लगा देंगे, गाडी भाडा केली यूज हो जाएगा। नंतर म्हटलं अरे तो टेस्टिंग करण्याकडे मालूम पडतं डुप्लिकेट आहे, मग त्यानंतर मी त्याला बघितलं नाही ठेवल्यावरती। आमचा एक दुसरा एक होता त्या कीर्तन मध्ये करताला वाजवणार, त्याला पण भेटलं होतं, त्याला म्हटलं अरे लेखेजा तू जगन्नाथजी को पाणी पिला नाही, उडिया होता तो, म्हटलं मैंने घर में रखा जगन्नाथजी पाणी पिले, म्हटलं बेस्ट यूज किया तुने, भगवान ने उसको चांदी बना दिया होगा अभी तक पाणी पी पी के, मैने रखा तो चांदी भी नाही हुआ उसका, कुछ युटिलाइज भी नाही हुआ। अशा प्रकारे आपण जर टेस्टिंग नाही केली तर कसं कळणार तुम्हाला की हे जेन्युइन है की नाही आहे। मग आता मार्केटमधले सगळे गुरु म्हणतात की आप जो करना है करो, बस मेरा चेला बन के रहो, महीने में एक बार आना डोनेशन देना और मेरे नाम का लिख देना कि मैं इनका इनका शिष्य हूं, मेरे 10 लाख फॉलोअर है, उस 10 लाख में से 5 लोगों को मालूम नहीं रहेगा ब्रह्म क्या होता है, भगवान क्या होते हैं, परमात्मा क्या होता है, भक्ति क्या होती है, बस किसी ने बोल दिया। आता तुम्ही सांगा जे जातात सगळे शिर्डीला, नाव घ्यायचं नाही आपण कोणाचं, उखाणं नाही करायचं, कधी माहीत करायचा प्रयत्न केलाय का कोण आहेत कोण नाहीयेत, है ना? आपले लोक एवढे महामूर्ख असतात, जाऊन कुठे पण है ना पैसे ओततात चादरीवरती, पहिले बघा जाऊन, काही लोक जातात तिथे, नकोस मी पण पहिले गेलेलो आहे ताजमहलला, नंतर मग नंतर आम्हाला सांगितलं म्हणजे नंतर आल्यावरती इथे नंतर आम्हाला म्हटलं अरे किती जागे आहे तुम लोक, मालूम आहे काय स्मशान भूमी आहे, स्मशान भूमी जाके आते हो तुम लोग, संस्कार ठीक से हुआ नहीं, भूत आ जाएगा तुम्हारे अंदर,
तर अशा प्रकारे सी दिस इज द टेस्टिंग. मग आता हे लोक काय म्हणतात, आणि हे लोक कशा स्मार्ट असतात, ते पहिले सांगत नाहीत. मग तुम्ही कुठे पण जावा, ते काय म्हणतात, भक्ती भजन, भगवान का कीर्तन करना है हमें, नाम कीर्तन करना है. आणि यांच्याकडे भगवंतांचे वगैरे पण असतात घरामध्ये, म्हणजे मंदिरामध्ये त्यांच्या. तुम्ही बघत असाल जेवढे मायावादी आहेत त्यांच्या सगळ्यांकडे भगवंतांचे वगैरे असतात, भागवतम पण वाचतात ते लोक. तुम्हाला डिक्टो वाटेल की अरे तो भक्ती आहे. जसं चैतन्य चरित्रामध्ये रामदास विश्वास म्हणून एक कॅरेक्टर आहे, रामदास विश्वास, हा व्यक्ती एवढं देवाचं नाव घ्यायचं, राम 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 जुनं असं असं वाटायचं की. आणि हा यांच्यात फिरत होता, सनातन गोस्वामींचे भाऊ अनुपम, तुझा म्हणायचं अरे कितना भक्ती आहे, राम राम बोलताय. चैतन्य महाप्रभू पण त्याला भाव द्यायचे नाही, कारण महाप्रभू भगवंत आहेत ना, ते त्याच्या हृदयामधून त्याला ओळखत होते की इसका काय चरित्र आहे. हा काय याची इच्छा काय होती, मुझे राम में विलीन होना है, ब्रह्म में जाके मुझे विलीन होना है. आणि हे लोक सुरुवातीला सांगत नाहीत, तुम्ही जावा कुठे पण, एवढे मुंबईमध्ये तर सगळेच मायावादी आहेत, थोडक्यात सोडून थोडेफार कुणाकडे पण जावा, ते म्हणतील भक्ती भजन भाव गीता भागवत सब पडो, सब अच्छा आहे. आणि मग तुम्ही जिथे एकदम अटॅच होऊन जाल ना, शेवटला मरणाच्या 10 दिवसावर सांगतील अहो ब्रह्म मी विलीन होणार आहे हमें, झालं मग खतम. तो ना ब्रह्म मिला, ना भगवान मिले, ना भक्ती मिली. आणि यांची प्रोसेस पण सी, म्हणून ना एक आमचे भक्त होते मगाशी आले होते मला भेटायला, म्हटलं कैसे चंटिंग चल रहा है, मग काय बोलले नाही. मी परत विचारलं प्रभू कैसे चंटिंग चल रहा है, म्हणतात प्रभूजी सब ठीक ठाक चल रहा है, एक महिने से नहीं हो रहा है. म्हटलं क्या हुआ, मला म्हणतात म्हणजे एक वर्ष झालं त्यांना जॉईन होऊन, एन्थुजियास्टिक आहेत, इंटेलिजंट आहेत, शिकलेले आहेत, PhD आहेत ते, म्हणजे शिकलेला व्यक्ती आहे ना, ज्याने एवढं शिक्षण घेतलं त्याला काय समजता येणार नाही का. म्हटलं तो क्या अभी क्या हो रहा है, मतलब ते म्हटले क्या हुआ ना, मैं वो सुन रहा हूँ वो यू नो वृंदावन में मैं वो राधे राधे वाला सुनता हूँ बहुत उनका, तो मेरे दिन भर ना मन में राधे राधे आ रहा है अभी. म्हटलं अच्छा है ना, नो प्रॉब्लम, लेकिन राधा रानी का अगर कृपा होगा तो महामंत्र पक्का जपोगे, क्योंकि राधा रानी स्वयं चैतन्य महाप्रभु का अवतार है. चैतन्य महाप्रभु राधा रानी का अवतार है ना, और श्री कृष्ण के अवतार है. स्वयं श्री कृष्ण जब प्रकट होके चैतन्य महाप्रभु के रूप में कह रहे हैं, और उनके गोस्वामी 6 गोस्वामी जिन्होंने वृंदावन को डेवलप किया. सी म्हणजे कसं झालंय आता आजकाल, म्हणजे जे लोक जे करतात ते जेन्युइन आहेत, ते जेन्युइन आहेत, आपल्याला काय कोणाशी ऑब्लिगेशन हे नाहीये, ते चांगलं करतात, वी अप्रिशिएट. पण ज्यांनी वृंदावन घडवलं, चैतन्य महाप्रभू वृंदावन बनवलं राईट, त्यांचे अनुयायी प्रमुख 6 गोस्वामी यांनी वृंदावन बनवलं, त्यानंतर शिल प्रभुपादाने परंपरेमध्ये वृंदावनला घडवलं, और आप उनका नहीं सुनना चाहते हो, वो क्या कहना चाहते हैं, बीच में जो भी है, जो भी ठीक है, जो भी जो कर रहे कर रहे हैं, बट जो ओरिजिनल वृंदावन को बनाने वाले लोग है वो आपको. और 6 गोस्वामी मतलब कौन है, 6 गोस्वामी म्हणजे बेसिकली कोण आहेत, सगळे मंजरीज आहेत बरोबर, मंजरीज कोण आहेत, सखीजचे असिस्टंट राधा राणीचे, आणि सखीज जे आहेत त्यामध्ये प्रिन्सिपल सखीज रामानंद राय आणि स्वरूप दामोदर, हे ललिता आणि विशाखा सखी आहेत राईट. या दोन्ही सखी म्हणजे भगवंतांचे सर्वात अंतरंग पार्षद राधाकृष्णचे. हे लोक रामानंद राय आणि स्वरूप दामोदर या रूपामध्ये येऊन त्यांनी 6 गोस्वामींना शिकवलं महामंत्र कसं जपणाय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. और उसके परंपरा में प्रभुपाद जी ने हमको सबको सिखाया, इस्कॉन सबको सिखा रहे हैं. तो ह्या लोकांना दुसऱ्यांवर जसं विश्वास असतो कि वो बोल रहे हैं ऐसा तो मैं वो करता हूँ, अरे वो बोल रहे हो अच्छा रहेगा नो प्रॉब्लम, बट आप देखो ना पहले कंपेरिजन करके, ज्यांनी वृंदावन घडवलं जे गोस्वामी जे अंतरंग पार्षद डायरेक्ट राधा राणीचे, ते लोक ओढून ओढून म्हणतात की महामंत्र जप करो, लेकिन हम और कुछ जप करेंगे. मैं तो म्हटलं की ठीक आहे प्रभू जी करता हूँ कल से, म्हटलं दुखी मत हो बेटा. राधा राणी का नाम ऑलरेडी है महामंत्र के अंदर, है ना. कसं असतं ना, आपलं माइंड आहे ना ते आपल्याला कधी पण चिटिंग करू शकतं. मनाला कसं आहे ना की सोपा मार्ग पाहिजे, है ना. जसं एकदा प्रभुपादांच्या वेळेला एक डिवोटी म्हटले की अच्छा प्रभुपाद कृष्ण कहते हैं की भगवान
से ज्यादा भगवान के भक्त इम्पॉर्टेंट होते, बराबर। तो आप भगवान के भक्त हैं, आप सबसे है ना प्रिय हैं उनको। तो मैं कल से ना प्रभुपाद 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 ये चैंटिंग करना चाहता हूँ। प्रभुपाद क्या बोल रहे असल तुम्हारा क्या बढ़ते प्रभुपाद बोल रहे डोंट कॉन्कॉक्ट स्क्रिप्चर्स, शास्त्रों को उलट उलट अर्थ मत निकालो। शास्त्रों में जो विधि दिया है वो दिया है, हम लोग शास्त्र के परे नहीं है। भले हम बड़े कितने भी महान आचार्य बन जाए, भक्त बन जाए, शास्त्रों के अधीन है ना। क्योंकि प्रभुपाद प्रभुपाद करना जब आसान है ना, वो सोलह माला आई थिंक आधे घंटे में हो जाएगा प्रभुपाद प्रभुपाद। तो आसान है कि अपन प्रभुपादांच्या नावावरती प्रेम करत नाही, वी डेफिनेटली लव प्रभुपाद, राइट। बट एट द सेम टाइम प्रभुपाद स्वतः सांगते आहेत की शास्त्र में जो प्रिस्क्रिप्शन दिया है उसको आप उलटा पुलटा मत बनाओ, जो दिया है उसको हिसाब से काम करो। एखादा दुसरा कोणी असतं तर म्हटलं असतं अरे हां बढिया आहे करो ना मेरे नाम का जप। मी तुम्ही करता ना असे कितीतरी बाबा आहेत, कितीतरी यु नो पूर्ण मार्केटमध्ये, मेरा नाम जपो ना तुम्ही। अख्खे इस्कॉन में तुम्हाला माहिती असेल, सब इस्कॉन का नाम जानते, लेकिन प्रभुपाद का नाम कौन जानते? कितने लोग जानते हैं प्रभुपाद का नाम? बहुत ही कम जानते हैं प्रभुपाद स्वामी कौन थे, इस्कॉन बनाया जिन्होंने। ही असते एक प्रामाणिक आचार्याची नम्रता, आणि अशा आचार्यांमुळेच आपल्यामध्ये भक्तीचं बीज येऊ शकतं, अदरवाईज नाही येऊ शकत। मग त्याला मी म्हटलं ठीक आहे तुम पुन्हा एक काम करतो, तुम एक्सेल शीट में डाल देता हूँ। त्याला एक्सेल शीट मध्ये टाकलं, मग म्हटलं अभी तो तुम खतम हो गया, अभी तुम्हारा चैंटिंग होता है कि नहीं अभी मैं देखो डेली देख लूंगा, कुछ लेक्चर सुन रहा है कि नहीं। सी मी त्याला विचारलं लेक्चर ऐकतो का, तो म्हटलं नाही लेक्चर मी नाही सुन रहा। दिस इज द प्रॉब्लम, तुम्ही जेव्हा लेक्चर ऐकायचं बंद करता ना महाराजांचे प्रभुपादांचे गुरु महाराजांचे फिनिश, सगळं संपून जाईल, चैंटिंग पण संपून जाईल, सेवा पण इव्हेंच्युअली मग तो बाहेर निघून दूर दूर निघून जाईल। श्रवण आचार्यांकडनं करणे फार महत्वाचं, मग ते आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करतात क्या करना है क्या नहीं करना है, कैसे रहना है कैसे नहीं रहना है। श्रवण हे फार महत्वाचं आहे, स्पेशली प्रभुपादांचे पुस्तकं, प्रभुपादांचे प्रवचन आणि आपल्या गुरु महाराजांचे प्रवचन। सो लाईक दॅट, मग आता हे लोक काय करतात, सी ही झाली आता इथे जेव्हा भगवंत म्हणतात हरे कृष्णा बोला माता प्रभूजी, माझा भाऊ पण ते राधे राधेंचंच करतो कृपालुजी महाराजांचं, त्यांना जर सांगितलं की माळ जप कर, आता करतो तो एक माळ जप, पण मग त्यांचं म्हणणं आहे की माळ जपणे काय होतं, आपण तेवढे होता फक्त माळ जपून म्हणजे थोडा वेळ बसतो बा, एक दीड तास बसतात बघ तुम्ही, पण मग दिवसभर चिंतन होतं का? त्यांचं म्हणणं आहे की बघ दिवसभर फक्त आम्ही राधे राधे चिंतन करत असतो, चिंतन करणं जास्त महत्वाचं असं म्हणतात ते। एक तास आम्ही दीड तास महामंत्र करून दिवसभर मग राधे राधे जपू, हम डबल करेंगे। सी त्या दिवशी पण मला अजून एक भक्त भेटले होते दुसरे पोष्टी मार्ग वाले, आपल्याला कोणाशी काय वैर नाहीये, सगळे प्रामाणिक आहेत, बट कलियुगामध्ये जी दिलेली प्रोसेस आहे ती फास्टेस्ट प्रोसेस म्हणजे महामंत्रची। बृहद नारदीय पुराणामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे महामंत्राचा, आणि सांगितलेलं आहे की सोळा अक्षरवाला महामंत्र स्पष्ट लिहिलेला आहे शास्त्रामध्ये पुराणामध्ये, आणि एवढं असून सुद्धा स्पष्ट चैतन्य महाप्रभूने सांगितलंय, चैतन्य महाप्रभू फॉलो करतात प्रभूजी। ठीक आहे, आता सुद्धा चैतन्य महाप्रभू राधाराणींच्या अवतार त्यांनीच सांगितलेलं की तुम्ही म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचं किती महत्व आहे, पण मग तरी ते कापासून फॉलो करत तेच समजत नाही, म्हणून आपल्याला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये, आपल्याला कोणाला काय बोलायचं नाहीये। सी मी तुम्हाला काय म्हणतोय, आपल्याला डॉक्टर भेटलाय ना, डॉक्टरने सांगितलं की दवाई लेना आहे इतना टाइम लेना आहे बात खतम। एवढं लक्षात ठेवा की मन जे असतं ना ते फार छळ करणार असतं, आपल्याला मन फार छळणार। आता दिवसभर मी अगर चिंतन करून घ्या राधे राधे हो सकता है क्या? अगर कोई कर रहा है तो करने दो उसको, हम उसको दंडवत प्रणाम करेंगे, लेकिन मैं उस स्तर पे नहीं हूं, मैं नहीं कर सकता हूँ। सो मैं उनको सलाम करके नमस्कार करके निकल जाता हूँ वहां से। सी आपल्याला कोणाचा अपराध करायचा नाही, जे काही करू शकत असेल करू शकत असतील। ते अजून एक भक्त मला भेटले होते, मी त्यांना म्हटलं की तुम्ही चॅन्टिंग किती करता, ते म्हटलं की मी म्हटलं कोणसा म्हणतात, ते म्हणले श्रीकृष्ण शरणम, मी म्हटलं ठीक आहे अच्छा आहे, म्हटलं मग कितना करते, त्यात पण मी क्वांटिटी चेक करायचा प्रयत्न केला, म्हटलं ठीक आहे चलो श्रीकृष्ण शरणम मग करते कितना क्वांटिटी करते, पण नाही ऐसा कुछ नाही। बोले हमारे गुरु ने कहा है कि अगर आपको नंबर दिया तो आप पता नहीं करेंगे नहीं करेंगे कितना फिक्स कर पाएंगे, इसलिए आप जो लगेगा करो, नहीं करेगा मत करो, क्योंकि फिर ना वो नंबर इधर उधर हो जाता है, अपराध हो जाता है। म्हटले वाह, सी डिफरंट विचार वाले लोक असतात, आपण ब्रह्मपद गौडी परंपरेमध्ये आहोत, आणि मला एवढं कळतं की
आपल्याला औषधाची गरज आहे इंटेन्स, आणि आपल्याला गुरु महाराजांनी औषध दिलेलं आहे ऑलरेडी. साक्षात श्रीकृष्ण हे चैतन्य महाप्रभूच्या रूपात त्यांनी औषध दिलेलं आहे. मग आपल्याला याच्यापेक्षा मोठी ऑथॉरिटी कोण नाही आपल्याकडे. स्वयं श्रीकृष्ण ज्यांचं नाव आपल्याला स्मरण करायचं त्यांनी महाप्रभूच्या रूपात देऊन आपल्याला महामंत्र दिले. मग अजून तुम्हाला कोण पाहिजे ऑथॉरिटी? अगर कोई समजता आहे की इससे बडा कोई ऑथॉरिटी आहे तो फिर हरे कृष्ण आप करो, क्या करू मी अभी. हे सगळं डेव्हिएशन कुठनं स्टार्ट होणार? जेव्हा तुम्ही आचार्यांची वाणी सिक्स गोस्वामीज ऑफ वृंदावन आणि त्यांचे अनुयायी खाली येणार आहे परंपरेमध्ये, भक्तिविनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत ठाकूर, श्रील प्रभुपाद, इनको सुनना बंद कर दो, खतम. मार्केट पूरा मतलब ठीक है, चलो अभी राधे राधे भी ठीक है एक तरह से, बट इससे भी खतरनाक मायावादी लोग बैठे हैं, देवताओं के पूजक बैठे. वो तो बोलते हैं कि किसी भी देवता की पूजा करो फिर भी तुम वैकुंठ चले जाओगे. वाह, कोई भी टिकट काटो मुंबई पहुंच जाओगे, उड़ीसा का टिकट निकला दिल्ली पहुंचेगा क्या? एवढा कॉमन सेन्स कळत ना लोकांना. हे किती कॉमन सेन्स आहे. म्हणून म्हणतात ना कॉमन सेन्स इज अनकॉमन इन कलियुगा. मंद सुमंद मंद भाग्य ही उपर देतं भागवत मध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जेव्हा भक्ती व्यवस्थेकडे करत तेव्हा तुम्हाला आणखी, म्हणून बघा भागवतम हे वाचणं फार जरुरी आहे आणि शिल प्रबंधाचे स्पेशली परपोट्स. अदरवाईज ह्या भयानक मार्केटमध्ये अध्यात्माच्या कुठे तुम्ही उडून जाल तुम्हाला म्हणून कळणार नाही. तुम्हाला वाटेल अरे मी तो स्पिरिच्युअल हूं, और फिर पता चलेगा इतना काम क्रोध भी है बहुत सारा. बाप रे, टेस्टिंग बैरोमीटर होना चाहिए. यहाँ पे टेस्टिंग है ना, चार नियम पालन करने के लिए टेस्टिंग लगता है. दवाई ले रहे किट टक चलेगा, दवाई खत्म मालूम पड़ेगा. हरी बोल. ठीक है, सो दिस इज द वे. म्हणून आपण यु नो प्रभुपादांच्या पुस्तकांना यु नो टाइटली पकडून राहिलं पाहिजे. गोपालकृष्ण गोस्वामी महाराजच म्हणून गेले ना की आप प्रभुपाद की किताबे पढणं बंद मत करू. त्यांचे सिंपल लेक्चर होते ऍक्च्युली, काय एवढं म्हणजे हायफाय बोलायचं नाही ते. व्हेरी सिंपल, अटेंटिव्हली चॅन्टिंग करा, चार नियम पालन करा, प्रभुपादांचे पुस्तक वाचा. बट ऍक्च्युली हायफाय म्हणजे दिस इज द हायफाय. यही करते करते ना यु नो हरिबोल हो जाता है पूरे दिन भर में. 16 माला पूरा करना है 24 घंटे के अंदर. बट दिस इज द परीक्षा ना, ही परीक्षा असते हो. अशी परीक्षा आपण जर उत्तीर्ण नाही केली आणि एकदम चिपली आपण म्हटलं की मी जप कर रहा हूं, जप कर रहा हूं, दिन भर मैं जप कर रहा हूं, हरे कृष्ण, वेरी डिफिकल्ट. भगवान के पास जाना बहुत कठिन है ऐसे व्यक्तियों के लिए. हरे कृष्ण प्रभु. बोला माता जी. हाँ तुम्हें वृंदावन बंदा लाइब्रेरी बोला बोला. येस प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी मला थोडं सांगायचं होतं की मी तुम्ही जसं सांगितलं ना की जपाबद्दल, तर कसं म्हणजे वेगवेगळे संप्रदाय आहेत वृंदावन मध्ये, अशा कितीतरी आपले इस्कॉनचे डिवोटी आहेत, जे दीक्षित भक्त आहेत, ज्यांचे ब्राह्मण दीक्षित झालेले आहेत, तर ते प्रेमानंद महाराज आहेत ना, ते फेमस आहेत वृंदावन मध्ये. बरोबर. त्यांचं राधे राधा राधा जप आहे, तर हरे कृष्ण महामंत्र सोडून ते राधा राधा नावाचा जप करतात. तर मला हा प्रश्न पडत होता की प्रभुपादांनी आपल्याला एवढं सर्वांना पूर्ण विश्वभरामध्ये आपल्याला एवढा प्रचार केला, इथे कितीतरी माताचे लोक आहेत जे मला कितीतरी वेळा मला म्हटलं तुम्ही एकदा तरी सला माताजी बघा त्याचा जप कसायचे, तर ते महाराज कसे आहेत बघा. पण प्रभूजी आज 12 वर्ष झाला मी वृंदावनमध्ये, मी त्यांना एकदाही भेटायला गेले एकदाही. तर मला माहिती आहे ते शुद्ध वैष्णव आहेत, ते समोर येऊन दोनदा मला दिसले, त्यांना मी प्रणाम केला, पण माझ्या गुरुंना मी नाही ना सोडू शकत तुमची. बरोबर. आपल्या गुरुने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, तर मला थोडंसं वाटलं कारण कितीतरी डिवोट आहेत आपले इस्कॉन चे, ते तिकडे जातात आपलं भक्ती सोडून, जे गुरु महाराजांनी आपल्याला जे हे दिलेलं आहे हरिनामाचा जप दिलेला आहे, नंतर दीक्षा दिलेली आहे, ते सगळं सोडून तिथे जाऊन त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. आता तुम्हाला ज्याने अध्यात्मामध्ये आणलं तुम्ही त्याला सोडून जाताय, म्हणजे आता आपली किती लॉयल्टी राहिली आपण बघायला पाहिजे. ह्या गोष्टी वृंदावनमध्ये भरपूर बघायला भेटतात आणि माया एवढी स्ट्रॉंग आहे ना प्रभूची वृंदावनमध्ये. तर मी काही काळ महाराष्ट्रामध्ये राहून बघितलं, पण आपल्या इथं एवढी एवढी माया स्ट्रॉंग नाही जेवढी वृंदावनमध्ये आहे. भक्ती टिकणं खूप अवघड आहे, परंतु गुरु महाराजांच्या कृपेमुळे आणि जोपर्यंत आपण गुरुचे शरण घेतो आणि गुरुचे शरण आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत गुरुची कृपा आपल्यावरती असते आणि प्रभुपादांची आणि भगवंताची, इथं खूप प्रभूजी भगवंत खूप परीक्षा घेत आहेत खूप. आता अशी अवस्था आहे वृंदावनमध्ये, महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो, इथं एवढी भयानक हिट आहे आता की एवढी हवा सुद्धा नाहीये प्रभूची. अशा अवस्थेमध्ये 64 राउंड करायचे, अशा अवस्थेमध्ये भगवंताची सेवा करायची, त्यानंतर पूर्ण मंदिरात जाऊन सेवा करायची. मला म्हणजे खूप प्रभूजी स्ट्रिक्ट आहे आता इथं. म्हणजे मला सांगायचा उद्देश काय की धामामध्ये राहणं खूप अवघड आहे प्रभूजी, आणि हरिनामाचा जप करणारे भक्त खूप कमी आहेत प्रभूजी. 100% लोकांमध्ये 10% लोक आहेत की जे शुद्ध भक्ती करतात प्रभूजी. करेक्ट.
हे सगळं डेव्हिएशन स्टार्ट होतं जेव्हा आपण प्रभुपादांच्या पुस्तकांचं वाचन करत. आणि कधी कधी कसं असतं की यू मे से की अरे मी तो प्रभुपाद की किताब पढ चुका हूं, मैं आपने नहीं पढ़े. अगर आप कंक्लूजन नहीं समझ सकते तो आपने नहीं पढ़े, तो आपको फिर प्रभुपाद के जो शिष्य है जो उसको ठीक से समझा सकते उनका आश्रय लो. कधी कधी आपल्याला प्रभुपादांच्या पुस्तकातले काही कॉन्सेप्ट समजणार नाहीत, बिकॉज दे आर ऑल्सो इन कोड वर्ड्स इन वन सेन्स, इन द सेन्स की यु नो आपले स्वतःचे प्री नोशन असतात भक्ती म्हणजे काय किंवा हे काय. आणि कधी कधी लोक म्हणतात प्रभुपाद ने तो हमको राधा भाव दिया नहीं. क्यों नहीं दिया बाबा, राधा भाव प्राप्त करने के लिए पहले लायकी होना चाहिए. पहले परंपरेमध्ये तुम्ही जर परम सिस्टम व्यवस्थित समजले नाही, आदर श्रद्धा तथा साधुसंग तथा भजनक्रिया, भजनक्रिया ही करने के बाद अनर्थ निवृत्ती होती है. डायरेक्ट हमको प्रेम चाहिए, कैसे होगा. बेसिकली सगळं काय आहे ना की एकदम स्वस्त, त्याला म्हणतात बेसिकली सहजय भाव. तर ते महाराज जे करतात प्रेमानंद महाराज, दॅट इज ओके, वी डोंट हॅव एनिथिंग टू इट, वी रिस्पेक्ट देम. मी पण त्यांच्या मध्ये मध्ये ऐकत असतो क्लिप्स वगैरे, आय अप्रिशिएट. पण आपल्याला जी साधना आपल्या गुरुने दिलेली आहे, दॅट्स ऑल इन ऑल. आणि आपल्याला चैतन्य महाप्रभू स्वयं साक्षात श्रीकृष्ण आहेत, त्यांनी येऊन ही परंपरा मध्ये दिलेली आहे, राईट. आणि ह्याच्यावर पलीकडे मला जास्त माहित नाही कोण किती काय यु नो लेवलला आहे. मी जाऊन प्रत्येकाला चेक नाही करू शकत की अरे प्युअर वैष्णव आहे क्या, उनका सिद्धांत कम्प्लिटली क्लिअर आहे क्या, नाही कर सकते, अपराध भी होता है, इसलिए दूर रहने का. ते लोक प्रभूजी चहा पण पितात. सो दॅट्स व्हॉट ना, आपल्याला काय करायचंय, औषध घ्यायचंय. ते म्हणतात आमच्या संप्रदायामध्ये चालतं, पण फक्त तुम्ही राधाला माझा जप करा, बाकी तुम्ही फक्त लसूण प्याज आणि बाकी तर तुम्ही काही खाऊ नका, परंतु तुम्हाला चहा तर प्यावाच लागेल. ठीक आहे ना. हरे कृष्ण प्रभूजी. बोला, तुम्ही कुठला चहा पिता, तुम्ही कुठला चहा पिता, लिप्टॉनचा की सोसायटीचा की हर्बल? कालच आमचं जानकी अर्पण लेक्चर झालं प्रभूजी, तर याच्यावर म्हणजे बहुतेक होत स्वाध्याय आणि सिद्धांत पक्के असले पाहिजे आपले, तर सगळं होऊन जाईल. हेच लेक्चर झालं आमचं काल. करेक्ट, म्हणजे आपली गुरु परंपरा तर फॉलोच करायची, त्यासाठी स्वाध्याय पण करणं आवश्यक आहे. आणि आपण सिद्धांत पक्के असले म्हणजे काही आपल्याला कोणी करू शकत, मला तरी असं वाटत. करेक्ट, सिद्धांत पक्के असणे जरुरी आहे आपला. म्हणून चैतन्य चरित्रामध्ये कविराज गोस्वामी म्हणतात सिद्धांत बोली न करे आलस. सिद्धांत पडणे में मेहनत लगता है ना, और लोगों को मेहनत करना नहीं है, सस्ते में चाहिए सब कुछ. गोल्ड सस्ते में मिलता है क्या मार्केट में? मिलता हो तो मुझे दे देना, वो मेरा चांदी का कलश वो भी बेच देता हूं उधर. सो लाइक दैट. एनीवेज, सो हरे कृष्ण. बोला हरे कृष्ण. बोला बोला माताजी. म्हणजे असं ऐकलं भरपूर या प्लेसमधली ड्युटी तर नाही, कारण की भरपूर वर्ष झाली डिव्होशन करतात, प्रामाणिकपणे सत्संग चालवतात, भरपूर त्यांनी आपलं म्हणजे भक्तांना हे केलंय म्हणजे प्रचार वगैरे करतात, पण त्यांना अजून प्रामाण दीक्षा नाही मिळाली, तर त्याच्यामुळे पण ते थोडे डिस्ट्रॅक्ट झाले. म्हणजे मग तिथे आपल्याला मिळेल किंवा असं म्हणजे हे होतं, म्हणजे पण म्हणजे त्यांचं मेन सिद्धांत माहित नाही त्यांना, किंवा जसं तुम्ही आता पटकून दिलं त्या गोष्टी आता आम्हाला पटल्या, तसं त्यांना समजली नाही ती गोष्ट भक्तीच्या बाबतीत. कारण की आता तुम्ही सांगितलं मला पटली ती गोष्ट, कारण की आपण जरा आता ऐकतोय वाचतोय त्याकडून सगळं माहित पडतंय, तर कारण की भक्ती करायची आपल्याला तर राधे राधे जपायला पाहिजे असं नाही, तर भगवंतने आता गुरु महाराजांनी आपल्याला जे सांगितलंय आपण ज्या मार्गावर आहे ते माहिती आपल्याला की ते आपलं प्रामाणिक आहे इमानदारीने आपण सगळं व्यवस्थित करतोय, तर आपल्याला बाकी सगळ्या गोष्टींची काही गरजच नाही ना, आहे त्या पद्धतीने आपल्याला फक्त व्यवस्थित फॉलो करत चालाय बस. ते ब्राह्मण दीक्षा म्हणजे कंपल्सरी नाही ना की आपल्याला भक्ती करायची, तर मला ब्राह्मण दीक्षा मिळाल्यानंतरच आपण तो स्तर प्राप्त करू शकतो असं नाही ना. ब्राह्मण झाल्यावरती तुम्हाला दोन एक्स्ट्रा हात येतात का? तेच मला ती गोष्ट पटली नाही ती गोष्ट, ब्राह्मण दीक्षा व्हायला पाहिजे, मग हा कोर्स करायला पाहिजे, तो कोर्स करायला पाहिजे, आम्हाला फक्त आपल्याला फक्त भक्तांचं असं करायचं ते द्रौपदीने आपल्या गुरु महाराजांनी जे सांगितले ते नियम फॉलो करत राहा, भगवंताची इच्छा भक्तांची इच्छा झाली झाली की ते आपल्याला हळूहळू सगळ्या गोष्टी कळतील. बरोबर, तुम्ही मला सांगा कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलंय की जो ब्राह्मण दीक्षित आहे वही भगवत धाम जा सकता है? कुठेच नाही, कारण की तुम्ही आता प्रत्येक वेळेला आपल्या महाराष्ट्रातील संत
संत जनाबाई आहे, संत तुकाराम आहेत, त्यांनी म्हणजे असं इतके शुद्ध आणि एकदम खूप एकदम इनोसंट होते ते, इतके म्हणजे ते कसे कसे आणि त्यांना एवढा त्रास होऊन म्हणजे त्यांना विरोध पण होता, त्यांचे ते एवढे शत्रू पण होते, कारण की जे शुद्ध भक्त असतात ते कोणाला शत्रू शत्रू मानत नाहीत, पण त्यांनाच शत्रू समजणारे असतात की त्यांचे विरोध करणारे असतात, पण त्यांनी किती त्यांची एकदम प्युअर एकदम भक्ती शुद्ध भक्ती होती आणि भगवंतांनी त्यांना साक्षात्कार दिले सगळ्या गोष्टींमध्ये, त्यांच्यामध्ये त्यांना ब्राह्मण दीक्षा हे ते नसतो, ते शुक्र मध्ये एकदम महार आणि शुक्र असे बघितलेत आपण, ते त्या गोष्टी तर आहे होतात. हरे कृष्ण प्रभू. जटाई कुठले ब्राह्मण झाले होते ते तर मनुष्य योनीमध्ये पण नव्हते, पण भगवंतांनी त्यांचा अंतिम दहा संस्कार केले ना, भगवत दमाला गेले ना, तर हे बेसिकली सगळ्या गोष्टींचा ओरिजिन प्रॉब्लेम कुठे आहे, आपल्याला एकदम चीपली पाहिजे सगळं, सस्ते में चाहिए सब कुछ, और जबकि सस्ते में कुछ मिलता नहीं है नो. आणि दुसरी गोष्ट प्रभुपादांच्या पुस्तकांची क्लॅरिटी नसणे आपल्याला, प्रभुपादांची म्हणून बघा जो प्रभुपादांचे पुस्तकं आणि प्रवचन ऐकत राहतो, गुरु महाराजांचे प्रवचन लेक्चर ऐकत राहतो, त्याला हे असे प्रॉब्लेम कधी येत नाही, ज्याला कळलेलं आहे सिद्धांताला काय प्रॉब्लेम होणार नाही. आपल्या शास्त्रांमध्ये आणि पुस्तकांमध्ये सिद्धांत पण आहे, रस पण आहे. तुम्ही वाचा ना चैतन्य भागवत, चैतन्य चरित्रामृत, भागवत मधले कितीतरी पाच टाइम आहेत, रसाने भरलेले आहेत, पण प्रभुपाद एवढे ब्रिलियंट आहेत, मध्ये मध्ये रसामध्ये आपण जास्त जर उफळून गेलो मध्ये मध्ये आपल्या खाली आणतात, मग परपड मध्ये आप शरीर नाही आप आत्मा है, आपके अंदर चेक करो बैरोमीटर लगा के कितना काम करो लोग है, या तो आपने वाटता कि अभी अभी बहुत ऊंचा चला गया, राइट. इसेंस म्हणून लक्षात ठेवा, वृंदावन ज्यांनी घडवलं सहा गोस्वामींनी, चैतन्य महाप्रभूंनी है ना, रामानंद राय स्वरूप दामोदर हे सगळे सखीज आहेत, हे लोक आपल्याला ही प्रोसेस दिले. अभी इनसे बढ़कर कोई है क्या मुझे बताओ. ज्या तुम्ही राधाराणीचं नाव घेताय, हरे कृष्ण प्रभूजी, बोला प्रभूजी. आता मी वृंदावन होतो, मला चार दिवस झाले वृंदावन येण्याला, तर सगळ्यात जास्त सहा आपले गोस्वामी सगळ्यात जास्त जे जास्त भक्त तिकडे आणि बाहेरचे लोक येले राधाराणीचे भक्त, म्हणजे राधाराणी नामले आणि गोदानला राधाकुंड श्यामकुंड पैसे जे कापले गोस्वामी आणि तिकडे जास्त चौक पुन्हा हरिकृष्ण मंत्र करणारे लोक जास्त प्रभूजी आपले चौक का बरं की ज्या सहा गोस्वामींनी वृंदावन घडवले बरोबर आहे प्रभूजी, तिकडे हरिकृष्ण मंत्र आहे पण बाहेरचे लोकांनी राधा केले चालेल ना, पापाची लोकांना नाही करेल पण राजा भाई पण करेल नो प्रॉब्लेम, ज्याला यायचं त्याने वृंदावन थोडी आम्हाला अकेले काय, वृंदावन सबका आहे, जिसको जिस भाव से आना है आएगा, कोई बिना जब करे भी भगवत धाम चला जाएगा, वो उसका क्वालिफिकेशन है, हमारा तो नहीं भाई, हमको तो जब करना है हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभूजी आम्हाला पण जाणकी लागतो प्रभूजींनी हरे कृष्ण जनकर प्रभूजींनी जटायूचं एक उदाहरण सांगितलं होतं, आता तुम्ही एवढ्यात बोलले की जटायू पक्षी म्हणजे त्यांची तर म्हणजे काही हे पण नव्हती की ते रावणाशी एवढं काही म्हणजे युद्ध करून ते सीता माताला सोडवू शकत होते, पण त्यांचा अथक प्रयत्न एवढा होता की ते प्रयत्न करतच राहिले शेवटपर्यंत, आणि मग त्याच्यातून आम्हाला प्रभूजींनी सांगितलं होतं की ते अपयशी झाले का म्हणे, जटायू अपयशी आहे की नाही आहे असं विचारलं होतं, तर आम्ही म्हटलो हा अपयशी आहे असं सहज आम्ही बोलून गेलो की त्यांना सीतामाईला सोडवता नाही आलं असं म्हणून, त्यावेळेस प्रभूजींनी सांगितलं होतं म्हणे नाही ते अपयशी कसं काय असू शकतात ज्यांना रामजी स्वतः त्यांच्या हाताने त्यांचा सगळं उद्धार केला म्हणे, त्यांना भगवंत साक्षात भेटून गेले म्हणे, तर मग ते अपयशी कसं काय असू शकतात म्हणे. करेक्ट म्हणजे आपण म्हणजे उदाहरणावरून घेऊ शकतो की आपण असं कोणत्या याच्यातून आपण असं म्हणत नाही की आपण हे केल्याने होईल ते केल्याने नाही, आपला आता प्रयत्न असला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये की त्यावेळेस आपल्याला भगवंत भेटतील की नाही ते भगवंतांवर सोडायचं असतं आपण. आणि तुमची जी ब्राह्मण दीक्षा असते ही ब्राह्मण दीक्षा केवळ आपला नामजप चांगला व्हावा याच्याकरता असते, इस्कॉन मध्ये जेवढे डीटी वर्षिप होते ही सगळी सिस्टम बनवलेली आहे सो दॅट तुमचे चॅन्टिंग चांगली होईल, तुम्ही रेफर करा विश्वनाथ चक्र ठाकूरजी गोस्वामी सगळ्यांच्या कमेंट्रीज, भानुस्वामी महाराज जेव्हा डीटी इन्स्टॉलेशन तेव्हा सांगतात डीटी वर्षिप इसलिए दिया जाता है ताकि आपका नाम जप करने के लिए यु नो थोड़ा सा प्युरिटी आ सके, अच्छा बन सके आप, आणि सायमल्टेनियसली दे आर इंडिपेंडेंट प्रोसेस ऑल्सो, बट मोरली आपल्या स्वतःला माइंडला स्टडी करण्याकरता असतं ते,
म्हणून ज्याने हरिनाम गेलेलं आहे त्याला सगळं प्राप्त झालेलं आहे. बाकी ब्राह्मण दीक्षा होगी तो अच्छा आहे, नाही होगी तो भी काय कुछ फरक पड रहा है क्या आपको? ब्राह्मण दीक्षा होगा तो आपका पगार बढ़ने वाला है क्या? है ना? या फिर अपने अंदर का काम क्रोध कम होने वाला है क्या ब्राह्मण दीक्षा हो गई तो? नाम जब जो अच्छा करेगा उसका कम होगा. ब्राह्मण दीक्षा है ठीक है, लेवल टू है, देतात लोक म्हणजे महाराज वगैरे देतात सेवे करता. ऍटलीस्ट आम्हाला दिलं तेव्हा आम्हाला तेव्हा सांगितलं होतं स्पष्ट सेवा करणे इथे दिया जा रहा है, क्वालिफिकेशन नाही तुम लोगों का ब्राह्मण बनने का, सेवा करना है इसलिए देते हैं. Right. आपल्याला सेवा करायची असेल तर आपण जगातला सगळ्या उपाय घेऊ शकतो, म्हणजे सेवा करायची ऑपॉर्च्युनिटी असेल तर, आणि सेवा करण्याकरता संधी नसेल तर किसी भी उपाधी का कोई फायदा नाही. राईट. सो युअर नेमिंग क्रायटेरिया असं समजा ठेवायचा. अच्छा ये घर सीसी मध्ये पण म्हटलंय ना चैतन्य चरितामृत मध्ये मध्ये लिहिले मध्ये सांगितलेले की आपली दीक्षा होणं हे काही म्हणजे असं वेगळं आहे नाही. ज्या वेळेस आपण चार नियमांचं पालन करतोय भगवंतांचं पूर्णपणे नाम जप घेतोय तर आपल्याला दीक्षाच मिळणं किंवा ब्राह्मण दीक्षाच मिळणं हे नाहीये. आपण जर म्हणजे ब्राह्मण दीक्षा घेऊन पण आणि दीक्षा घेऊन पण जर चार नियमांचं व्यवस्थित पालन करत नाही किंवा आपला नाम जप व्यवस्थित होत नाही आपण वैष्णव अपराध करतो हे सगळं घेऊन आपला काहीच नाही उपयोग घेऊ असं सीसी मध्ये स्पष्ट म्हटले मध्ये लिहिलेतला भाग 15 मध्ये म्हटलेलं आहे त्याच्यात. पण शेवटी भगवंत आपला भाव बघतात, आपल्या उपाध्या बघत नाहीत. भगवंत भावाकडे जाणार नाही. करेक्ट, लाईक दॅट. तर अशा प्रकारे इथे वर्णन आहे मायावाद्यांचं. ते हे लोक जे आहेत सॉरी मी हा प्रश्न विचारते म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे मला माहिती नाही प्रभूजी, पण मला असं वाटतं विचार बऱ्याच दिवस झालं माझ्या मनामध्ये हा प्रश्न होता प्रभूजी की मी हा प्रश्न विचारावा होता, परंतु मी तुम्हाला विचारू शकते प्रभूजी कारण मी आतापर्यंत हा प्रश्न कोणाला विचारलेला नाही. तर मला हा प्रश्न का मला पडला प्रभूजी कारण वृंदावन मध्ये मी बघितलं प्रेमानंद महाराजांच्या इथे जेव्हा क्लास असतात ना तेव्हा काही माताजी लोक मला ओळखतात तर त्यांनी मला हा प्रश्न विचारला कारण की माताजी तुम्ही या ना हे क्लास असे असे क्लास आहे तुम्ही या क्लासला तर क्लास प्रभूजी असे होते की राधाराणीचं आंतरिक ज्ञान एकदम डीप तुम्ही ते ऐकायला या. पण प्रभूजी आपण जेव्हा महाराजांचे क्लास ऐकतो किंवा मी एवढे भागवतम वाचते परंतु ह्याच्यामध्ये प्रभूपादांनी एकदम डीपली राधाराणीबद्दल कधी वर्णन केलेलं नाही तर आपण हे ऐकावं का आपल्याला आपण आपण ते समजू शकतो का आपली तेवढी योग्यता आहे का प्रभूजी? ज्याला वाटत त्यांनी ऐकावा. हे लोक ऐकतायत परंतु माझ्या गुरु महाराजांनी तर मला तर अजून मी ऐकलेलं नाही एवढ्या वर्षात आहे परंतु प्रभूजी मी ऐकावं का हे? लक्षात ठेवा एकच गोष्ट याला क्रायटेरिया असते. वृंदावन भाव म्हणजे सेवा भाव. येस. अगर आपने राधाराणी को समझ के लिया है तो आप सेवा करेंगे वैष्णव की, वैष्णव के वैष्णव की मतलब दास दास दासानुदास. Yes, अगर आप सेवा नहीं कर सकते इतना प्रवचन सुनने के बाद आपका फिलोसॉफी जीरो समझ में आया, आपको कुछ भी समझ में नहीं आया. वृंदावन म्हणजे काय आहे? वृंदावन मध्ये लोक काय भक्त काय करतात? ब्रजवासी काय करतात? सेवा करतात. ते लोक थोडी ते लोक ज्ञानी आहेत, तत्वज्ञानी थोडी आहेत ते लोक. राधाराणी मतलब अच्छा राधाराणी का क्या अंतरंग क्या जानना चाहते है? क्या वो क्या एनाटॉमिकल लैबोरेटरी है क्या? स्पेसिमन मायक्रोस्कोप पहिले ठेवणार. ओके, राधाराणी के दो हात आहे, दो कान आहे, आखे ऐसी आहे. जे लोक सेवा करत नाही ना ते लोक त्यांनी कधीच तत्वसार समजले नाहीये. सिंपल डेफिनेशन आहे महाराजांनी आपल्याला प्रभुपादांनी आणि चैतन्य महाप्रभूंनी नेहमी दिलेली आहे. जिसको भगवान प्रताप रुद्र महाराजांना भगवंतांना बघायचं होतं ना चैतन्य महाप्रभूंना, तुम्ही बघितलं असेल प्रताप रुद्र महाराज सीसी मध्ये वर्णन करत होते वेळेला तेव्हा चेतन महाप्रभू मला करायचे म्हणायचे नाही मिलुंगा ये विषयी व्यक्ती आहे. पण जेव्हा महाप्रभूंनी बघितलं की झाडू मार रहा आहे जगन्नाथ रथ के सामने तेव्हा त्यांचं हार्ट मेल्ट झालं. बोलले ये राजा सेवा कर रहे हैं इसको मैं मौका दूंगा. आणि मग नंतर तुम्हाला माहिती रथ यात्रेनंतर जगन्नाथ वल्लभ गार्डन मध्ये जेव्हा प्रतापद्रू महाराज आले आणि महाप्रभूंचे चरण दाबत होते आणि आपल्या रासपंचाद्यामधनं गोपी गीत गात होते तेव्हा महाप्रभूंनी त्याला विचारलं आप कोण आहे? तो कोण आहे म्हटला मैं राधाराणी का अंतरंग पार्षद हूं या मैं प्रताप रुद्र महाराज हूं. दोन एक्स्ट्रीम असतात. एकतर भौतिक जगातला मी फार मोठा व्यक्ती आहे किंवा मी अध्यात्मिक जगामध्ये फार मोठा आहे. तेव्हा प्रताप रुद्र महाराज म्हटले मैं आपके दासों का दास हूं.
दॅट टाइम महाप्रभू सेड यस परफेक्ट, दिस इज परफेक्ट. ते आपल्याला काय हे नाही बनायचंय. सी, सगळ्या पोस्ट आणि पोझिशन फिक्स ठरलेल्या आहेत अध्यात्मिक जगामध्ये. राधाराणी काय एकही पोस्ट आहे व राधाराणी आहे. नंद बाबा, यशोदा माई एक एकी आहे. हम उनके हम वो नहीं बन सकते. आणि लोकांना कसं असतं की मी कृष्ण के एकदम करीब जाऊंगा, मी अंतरंगा बन जाऊंगा. क्या करोगे अंतरंगा बन के? सेवा नाही करोगे तर कोण फायदा नाही आहे. यस फ्रेंड्स, जेव्हा लग्न होतं नवरा बायकोचं, समजा लव्ह मॅरेज असेल, आणि जर नवरा तसं बघत असेल बायकोकडे दिवसभर, तर मग काय होतं? बायको काय म्हणते? अहो लाईट पाणी नाहीये घरामध्ये, गॅस संपलेला आहे नो, पोटाला भूक लागली आहे, थोबाड बघत बसणार? खायला काहीतरी पाहिजे ना पोटात, चला कामाला लागा. आय मीन टू से, जर आपल्याला प्रेम प्रकट करायचं असेल तर ते सेवेमधनच प्रकट करता येतं. बिना सेवा प्रेम हे म्हणजे काय आहे ना, डुप्लिकेट आहे. आणि ह्याची परीक्षा सगळ्यांची होते. समय के साथ सब पता चल जाता है. म्हणून तुम्हाला ते महाराजांच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एकदा बऱ्याचदा सांगितलं होतं अगोदर, एक भक्त होते यु नो अमेरिकेमध्ये कुठेतरी होते, ते म्हटले की मैं कल तो 64 राउंड करूंगा, सॉरी 64 नाही 192 करूंगा, 64 करा तुम्ही. राईट. मग ते महाराज म्हटले की अरे सुनो, ये सबके लिए नहीं है, आप ऐसे कर नहीं सकते हो, 192 बहुत हो जाता है, 64 भी ठीक है, एक 6-7-8 घंटे में आप कर लेते हो, 6 घंटे में 5 घंटे में कुछ कर लेते हैं फास्ट लोग. ते म्हटले की तुमच्याकरता नाही, त्याने ऐकलं नाही, ते गेले. प्रभात म्हटले की आप रहो संस्था में हमारे साथ, ठीक है, 16 करो और थोड़ा करना है करो, 32 भी कर सकते हो, 64 भी चलो कर सकते हो, 192 आपके लिए नहीं है, आप सेवा करो यहाँ पे बैठ कर. ऐकलं नाही, गेले 6 महिने गायब. आणि 6 महिन्यानंतर पेट्रोल पंपला भेटले त्यांना. मग महाराजांना एक दिवशी म्हटलं अरे प्रभू आप इधर नाही, वो क्या है कि मैं अभी पेट्रोल पंप पे हूँ, क्या होगा मैंने शादी कर लिया, तो क्या है अभी पत्नी है बच्चे घरदार है, तो अभी दिन भर देख नहीं सकता ना पत्नी को ऐसे. तो घर में रेशन चाहिए, कपड़ा लत्ता, रोटी कपड़ा मकान सब. म्हटले और आपका चैंटिंग का क्या, चैंटिंग कर रहे हैं? नहीं नहीं मैंने तो चैंटिंग कर लिया ना, पिछले 6 महीने में मैंने पूरे जीवन का चैंटिंग कर लिया. अशी हालत होते. म्हणून आपण परंपरा विहीन जर गोष्टी काय करत असेल तर आपल्याला त्रास होणार. राईट. सो दॅट्स वाय आपल्याला नेहमी आपले काउन्सलर्स, आपले गुरु भाऊ किंवा गुरु बहीण आपले असेल, सिनियर ड्युटी असतात, ते सांगत असतात. आणि त्याच्यावरून भगवद्गीता आपल्या समोर आहेच ना. अँड डेफिनेटली आता मधुर ब्रज माताजी 64 राऊंड करतात, तर असं नाही की आपल्या ग्रुपमध्ये सगळे जण नकल करू शकतात, नाही करू शकत, मी पण नाही करू शकत, मी करतच नाही अजिबात, मी सोळाच करतो. राईट. आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी असते, प्रत्येकाची एक लेवल असते, ज्याला जमतं तो करतो. डेफिनेटली आपल्याला इव्हेंच्युअली सततम कीर्तन तो माम याच्यावर जायचंय, कंटिन्युअस चेंटिंग लेवलला जायचंय. बट देन ज्यांनी लेवल गाठले त्याने गाठले, त्यांनी मागच्या जन्मामध्ये केलं असेल तेवढं पुण्य, केवढी भक्ती केली असेल, तो आता जातोय. सो लाईक दॅट. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये जाऊ नका, मार्केटला बघू नका, मार्केट मे ये है, मार्केट मे वो है. इव्हन इव्हन आमच्या क्लासमध्ये अजून एक माताजी होती, मागच्या 2-3 महिन्यापूर्वीचीच गोष्ट, क्लासमध्ये येत होती, राम भक्त आहे ती. मग ठीक आहे, ती म्हणत येत होती, मी म्हटलं चॅन्टिंग करू, चॅन्टिंग करत होती, आणि अचानक वृंदावनला जाऊन आली ती. आणि वृंदावनला जाऊन आली, मला म्हणते मेरा हो गया दीक्षा, म्हटलं किधर हुआ, म्हटलं उधरही हुआ, और मुझे उन्होंने राधा नाम जप दिया है. म्हटलं लेकिन आप तो राम भक्त है. नाही वो राधा नाम दे दिया तो अभी राधा नाम. म्हटलं अरे तुरंत चेंज हो गया. भक्ति इतना सस्ता है कि तुरंत चेंज हो जाता है. आप राम भक्त थे, अचानक राधा भक्त कैसे हो गए? हनुमान जी ने सांगितलं होतं चैतन्य चरित्र मध्ये कि आप कृष्ण की भक्ति करो, है ना, मुरारी गुप्ता हनुमानांचा अवतार आहेत. तर मुरारी गुप्ता ऍक्च्युअली त्यांना जमेना, त्यांनी प्रयत्न केला श्रीकृष्ण चरण स्मरण करायचं, त्यांच्या चरणाचं स्मरण करायचं, होतच नाही त्यांना, त्यांना रघुनाथच जायचे, रघुनाथच जायचे. शेवटी ते महाप्रभू कडून रडत म्हटले मुझे माफ कर देना, मैं रघुनाथ का चरण नहीं छोड़ सकता. बघा तुम्ही आता परंपरेमध्ये एवढे मोठे मोठे भक्त आहेत, हे स्वतः म्हणतात की जिस यु नो भगवान के रूप से प्रेम हो जाता है उसको मैं छोड़ नहीं सकता. जसं आपल्याकडे गोपीनाथ आहेत, तर आपण गोपीनाथला सोडू शकत नाही. मला कोणी म्हटलं ठीक आहे रास बिहारी उनसे प्रेम करू, नाही वो रास बिहारी वही कृष्ण आहे, लेकिन मेरे लिए गोपीनाथ गोपीनाथ है, उनको नहीं छोड़ सकता मैं.
गिरधारी गिरधारी है वो ही भगवान है, लेकिन क्या करे सही नहीं वैसा ठीक है बेटा, मतलब ठीक है कंटिन्यू करो आप करते रहो भक्ति कोई बात नहीं, बट एवढं लक्षात ठेवायचं की सस्ता नाही होता आहे स्पिरिच्युअल लाईफ, आणि ज्यांना एकदम स्वस्त पाहिजे त्यांच्याकडे आहे मार्केट, जावं तुम्ही, आपल्याला स्वस्त नको आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपली किती कुवत आहे, आपली किती कॅपॅसिटी आहे, लाईक दॅट. तर अशा प्रकारे हे एक वर्णन इथे आहे श्लोक नंबर 24 मध्ये ह्या लोकांचं, जे विचार करतात की पहिले भगवंत अव्यक्त होते. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तुम्हाला माहित नाही, तुम्ही ह्या सगळ्यांच्या लोकांचं ऐकता सगळं करता, पण तुम्हाला माहित नाही की हे लोक नंतर काय म्हणतील, माहिती आहे का तुम्हाला काय कदाचित ते आता पण म्हणत असतील की भगवान भगवान, बाद में पता नाही क्या बोलेंगे, हमको पता नाही, क्योंकि हमने जाना नाही उनको, राईट. ते असतील चांगले असतील वॉट एव्हर वी डोंट नो, बट आपण कशाला उगाच रिस्क घ्यायची, आपल्या एवढं मेहनतीने भेटलेलं आहे प्रभू त्यांचा आश्रय आहे, कशाला उगाच सोडायचा. एकच फॅक्टर लक्षात ठेवा, वृंदावन जिसने बनाया वो है चैतन्य महाप्रभू छे गोस्वामी और राधाराणी की अंतरंग पार्षद सखीज है ना, सर्व दामोदर आणि रामानंद ललिता वैशाखा सखी, ये लोग बोल रहे महामंत्र जप करो, तो अभी इससे बड़ा ऑथोरिटी हमको कोई नहीं चाहिए, हमारे लिए ऑथोरिटी काफी है, बाकी जिसको जप करना है वी वेलकम, भगवान का नाम ले रहे अच्छी बात करते रहो, हमारे लिए ऑथोरिटी पक्के हो चुके हैं, वी डोंट चेंज. त्याला म्हणतात चेस्टिटी लॉयल्टी, अपने गुरु के प्रति क्या बोलते हैं उसको, म्हणजे आपल्याकडे अशी वृत्ती नसावी, याला म्हणतात ऍक्च्युली कडक शब्दामध्ये भ्रसना केलेली शास्त्रामध्ये ऍक्च्युली है ना, म्हणजे असत म्हणतात, असती म्हणतात त्याला, असती असती म्हणजे सती कुणाला म्हणतात माहिती, सती कुणाला म्हणतात जे आपल्या पतीशी आसक्त त्याला सती म्हणतात, आणि त्याला चांगलं डिसिजन भेटत नेक्स्ट लाईफला, आपल्याला असती व्हायचं नाहीये, हमारे पती हमने ऑलरेडी चुनली आहे, राईट. सो लाईक दॅट, मग आता इथे तुम्हाला तात्पर्यामध्ये दिसेल प्रभुपाद म्हणतात, आणि तुम्हाला बघायला आता या ठिकाणी पहिला शब्द बघा प्रभुपादांचा लाईनचा, देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हणण्यात आले, बरोबर आहे, लास्ट श्लोक मध्ये 23 नंबर, अंतवंत तू फलम तेषाम तद भवती अल्पमेधसाम, पण प्रभुपाद म्हणतात तसेच ऍक्च्युली सॉरी प्रभुपाद अजून थोडे मॉडेस्ट आहेत, तसेच या ठिकाणी निर्विशेषवादी लोकांचे अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आले, परंतु तुम्ही जर वर गेलात तुम्ही जर वरती याच्यामध्ये श्लोक मध्ये श्लोकची पहिली लाईन बघा, अव्यक्तम व्यक्तिमापन्न मन्यते माम अबुद्धय अबुद्धय, राईट. स्टील प्रभुपाद डिसेंट आहेत, ट्रान्सलेशन मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कम बुद्धीवाले, लेकिन अबुद्धय म्हणजे ऍक्च्युली त्याचा अर्थ काय होतो माहितीये का, अबुद्धय म्हणजे ज्याला बुद्धीच नाहीये म्हणजे देवतांचे जे पूजक आहे त्यांना कमी बुद्धी आहे, पण जे मायावादी आहे त्यांना बुद्धीच नाही हो, या भाषेमध्ये भ्रसना केलेली आहे भगवंतानी, पण प्रभुपाद स्टील इज व्हेरी काइंड टू मायावादी, ते म्हणतात ठीक आहे कम बुद्धी आहे कोवी, ऍक्च्युली अल्पबुद्ध आहे आणि अबुद्ध आहे, अबुद्ध म्हणजे अ म्हणजे नाही, निगेशन, इनको बुद्धी नाही आहे, बरोबर ना. सो लाईक दॅट आहे, आणि असं का म्हटलं माहितीये का, 8:34 झाले आपल्याकडे आहे अजून वेळ, आहे 9 सांगितलं होतं ना क्लास मी आज, तुम्ही थकला असाल तर एकदा बोलून घ्या, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, म्हणून ना ते एक्सेल शीट फार ट्रिकी होती ऍक्च्युली, ट्रिकी म्हणजे काय, ते एक्सेल शीट पुरा आपको स्कॅन करते पुरा ऊपर से लेकर नीचे तक, कितना चैंटिंग किया कितना हियरिंग किया, और डेफिनेटली बहुत सारे लोगों को अच्छा नहीं लगता इतना स्कॅनिंग करेगा तो असं मला म्हणायचं नाही तुम्हाला आवडत नाही, बट समाव पण काही काही लोक आहेत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, मी त्यांना सांगतो अजून 2-3 लोक आहेत इकडून तिकडून जे इथे कॉम्पिटिशन, मी त्यांना म्हणतो आप एंट्री कर रहे थे नहीं किया, नाही नाही वो क्या है ना टाइम नहीं होता है या फिर मन नहीं करता है, मन नहीं करता मतलब क्या है, मन तो मानेगा ही नहीं कभी, साधना डॉक्यूमेंट करना किसको अच्छा लगता है, अपना इज्जत सबके सामने रखना, देखो मैंने 4 से जब ही नहीं किया, देखो मेरा एक्सेल शीट, ये 4 से मैं पिक्चर देखते आ रहा हूँ सोशल मीडिया, 5 घंटा रोज देखता हूँ, कौन बोलेगा, इसके लिए बड़ा आई मीन ऑफकोर्स तुम्हें सगळे सिन्सियर आहात, बट दॅट्स रिअली अ गुड स्कॅनिंग. मला काही लोक म्हटले की अरे बहुत ही बहुत लंबा आहे आपका, बहुत ज्यादा होता है, इतना थोडी करते हैं साधना डॉक्युमेंटेशन, कितने बजे उठा कितने बजे सुना महाराज का सुना क्या प्रभुपाद का सुना क्या, अच्छा रात में यू नो सॉरी
सोशल मीडिया के, इतना थोड़ी होता है, इतना ही होता है प्रभु। अगर भक्ति में आगे बढ़ना है तो ये सारे फैक्टर देखने पड़ते हैं, सिर्फ चैंटिंग नहीं। आप अगर चार दिन सोशल मीडिया में पांच पांच घंटा बैठे हो, खत्म, छठे दिन आपको जपा होगा ही नहीं, थोड़ा माइंड मेटल कॉन्शियस होन जाता, ठीक है ना। जे लोग आहेत त्यांनी अजून पण त्यांना चान्स आहे रिझ्यूम करायचा, एक्सेल शीट, एक्सेल शीट तशीच आहे अजून ठेवलेली आहे। काही लोक करतात, काही लोक ठीक आहे, काही लोक बिझी असतात, पण लक्षात ठेवा की मन नेहमी तुम्हाला म्हणणार की अरे आराम से करो ना, सस्त, म्हणजे इझी वे आउट कुठे ते शोधायचा प्रयत्न करतो माइंड, राईट। बट अगर लॉन्ग लास्टिंग रहना है तो रफ एंड टफ रहना पड़ता है, उसके लिए सब चाहिए। हरे कृष्ण, ब्रेक पूर्ण झाला। सो लाईक दॅट। नाव आता तुम्ही जेव्हा कम्पेअर कराल मायावादी आणि कर्मी लोक, मागच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं कर्मी लोकांचं, ह्या श्लोकात वर्णन केलेलं आहे कर्मी लोकांचं, राईट, सॉरी मायावाद्यांचं, ह्या दोघांमध्ये डेंजरस कोण आहे माहितीये का? ऍक्च्युली आपण पण अगोदर डिस्कस केलेलं आहे, याच्यामध्ये मायावादी सर्वात डेंजरस असतात, इवन कर्मी लोकांपेक्षा सुद्धा। कर्मी जे आहेत ते काय म्हणतात, इस जगत में भोग करो, आणि मायावादी काय म्हणतात, इस भोग से मुक्त हो जाओ। अच्छा, इस भोग से ते म्हणतात की सब भ्रम आहे, माया आहे जगत का, बरोबर आहे, वो भी आप जे बोल रहे हो बराबर आहे, भ्रम आहे, राईट। पण आता विचार करा, ह्या दोन लोकांना समजून ठेवा, मायावादी आणि कर्मी। कर्मी म्हणतात की आपले शरीर से प्रेम करो, इंद्र तृप्ती करो, बेसिकली ते आपल्याला काय करतात, भगवंतापासून दूर घेऊन जातात, बरोबर आहे। पण मायावादी काय म्हणतात, ते काय म्हणतात, इस दुनिया से भी प्रेम मत करो और भगवान से भी मत प्रेम करो, दॅट्स मोर डेंजरस। कर्मी लोक जे आहेत ते म्हणत नाहीत की भगवंतावरती प्रेम करू नका म्हणून, या जगामध्ये जे ग्रहमेदी आहेत जे संसाराला भोगायचा प्रयत्न करतात, तर तुम्ही त्यांना म्हटलं अरे थोडा जप करो ना, वो आपको नाही बोलेंगे आप जप मत करो, बोलेंगे आप करो, हम नाही करू सकते, आप करो, बरोबर आहे का नाही। सो दे आर गुड, चांगले लोक आहेत ते एक तऱ्हेने बघायला गेले तर। पण मायावादी काय म्हणतात, अरे 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 कृष्ण का भजन मत करो, संसार को भी मत भोगो, कृष्ण को भी मत भजन करो, मतलब क्या है, मोर डेंजरस, जो कृष्ण से बहुत दूर लेके जाते हैं हमको, इतना दूर लेके जाते हैं कि म्हणून बघा चैतन्य महाप्रभु म्हणतात, मायावाद भाष्य सुनिले होई सर्वनाश, जो कोई एक बार मायावाद शारीरिक भाष्य मन लगाकर सुनता है, और कुछ लोग इतने मूर्ख है, यु नो, जसं तुम्ही सांगताय की एवढे मार्केटमध्ये एवढे लोक आहेत, जातात आणि ऐकत बसतात कान खोलून खोलून, रस तत्व सुनना चाहते हम, उसमें कितना मायावाद भरा है आपको मालूम है क्या? कुछ मालूम नहीं है, कितना मायावाद है उसके अंदर, हमको रस तत्व चाहिए, हमको दवाई कड़वी लगती है, मलेरिया की दवाई खाओगे तुम्ही दोन दिवसामध्ये मलेरिया ठीक होतो का? आणि अशा गोळ्या खायला लागतात त्याने उलटी येते, भूक मरून जाते। आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला भयंकर रोगग्रस्त होत आपण, अशा रोगग्रस्त अवस्थेमध्ये पराठे रबडी हे सगळं खायची इच्छा करणे फार खतरनाक आहे, आणि ते पण जेन्युइन आहे का नाही माहित नाही आपल्याला, बाद में पता चला गया तो डुप्लिकेट पराठा था, खाण्याचं ज्यादा प्रॉब्लेम हो गया, इनडायजेशन हो रहा है। सो लाईक दॅट, ह्या दोघांमध्ये हे लोक खतरनाक आहेत, कोण? मायावादी लोक, राईट। भौतिकवादी लोक आपल्याला भौतिक भ्रमामध्ये टाकतात, पण मायावादी म्हणतात की भगवानी भ्रम आहे, इससे खतरनाक कोण हो सकता है? और जे लोक म्हणतात की भगवंताना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कान नाही, पण तुम्ही म्हणून बघा, पूर्ण हिस्ट्रीमध्ये तुम्ही जर चेक केलं आपल्या इंडियन स्पिरिच्युअलिटीमध्ये, जो लोग ज्यादा धार्मिक हो गए, ज्यादा आध्यात्मिक हो गए, वही सबसे भ्रष्ट हो गए। क्यों? हे जे मायावादी लोक आहेत हे काय म्हणतात, अच्छा ब्रह्म से प्रेम, ब्रह्म से कसे प्रेम करेगा? वो तो कहते ब्रह्म से आसक्त हो जाओ, तुम हवा से कैसे आसक्त होगा यार? तुम कहते हो जिसका हाथ नहीं कान नहीं कुछ, उसका लीला पास्ट टाइम गुण कुछ भी नहीं है, उससे कैसे आसक्त होंगे आप? आणि मग ह्या लोकांना भक्तीमध्ये उच्च स्वाद भेटत नाही, हे लोक खाली पडतात, आणि खाली पडतात एवढे जबरदस्त पडतात की मग हे लोक इथे येऊन समाज सेवा, हॉटेल खोलो, बच्चों के लिए खाना बनाने के लिए स्कूल खोलो, ये खोलो, अच्छी बात है, लेकिन आप यही करने के लिए आए थे क्या? जे ट्रेडिशनल जे यु नो ऍक्च्युली बघायला गेलं तुम्ही, त्याला काय म्हणतात, शंकराचार्य किंवा त्यांचे अनुयायी जे ओरिजिनल होऊन गेले मायावादी, या लोकांनी कधी कुठल्याही उघडलं नाही शाळा बिळा, आताचे मायावादी उघडतात कारण वरती रस भेटत नाही, तर ऑफकोर्स आपण पण उघडतोय ऍज अ इस्कॉन, आपण पण फोर्ट लाईफ करतो, पण आपला उद्देश वेगळा आहे, आपल्या लोकांना भक्ती द्यायची आहे, पण दिस इज द वे लोक अशा प्रकारे
बिचारे नो त्यांना आध्यात्मिक जगामध्ये रस न भेटल्यामुळे, म्हणजे ब्रह्मामध्ये, ब्रह्मामध्ये काय रस आहे? देर इज नो रस इन द ब्रह्म. म्हणून स्पष्ट प्रबोधाने भरत सांगितलेलं आहे की ब्रह्मस्तर पे कोई टिक नाही सकता, उसको या तो ऊपर आगे जाना पडेगा या नीचे आना पडेगा, है ना. और ज्यादा करके उनको मालूम नाही आगे काय, नीचे आ जाते हो. म्हणून त्यांना म्हटलं इथे अबुद्धया, है ना, बुद्धी नाही आहे भगवंत, तो बुद्धी नाही आहे. कर्मी लोगो क्या है, कम बुद्धी है सर, देवता के जो वर्षी भरे, बट उनको थोड़ा बुद्धि है, वो एटलीस्ट है ना, कभी कभी मेरा गलती से पूजा कर लेते हैं, जैसे चंडीदास होता है ना, जैसे केशव काश्मीरी होता, सुकुन भगवान ने पूजा करता, भक्त बनता, हरि बोल, ये लोग आगे बढ़ जाते हैं. म्हणून हा सी याला जेव्हा तुम्ही हे करता ना, हायरर की बघता, तुम्ही जर आता योगा लॅडर बघितली, योगा लॅडर, योगा लॅडर मध्ये सर्वात खालच्या स्तरावरती असतात कर्मकांडी, जे देवतांची उपासना करतात, बरोबर, त्याच्यावरती सकाम कर्मी, निष्काम कर्मी, ज्ञानयोगी, अष्टांगयोगी, म्हणजे योगा लॅडर बघितले तर अष्टांगयोगी वरती आहेत ना लेवल वाईज, पण ऍटिट्यूड वाईज देवता त्यांच्या वर जातात, देवतांचे पूजक, कारण देवतांचे पूजक भगवंतांचा अपराध करत नाहीत, पण हे मायावादी भगवंतांचा अपराध करतात. म्हणून लक्षात ठेवा, स्पिरिच्युअल सोसायटीमध्ये किंवा कुठेही तुमच्या पोझिशनला महत्वाचं नसतं की तुम्ही कोणी मॅनेजर आहात, तुम्ही हे आहात, नाही तुम्ही ते आहात, तुम्ही ते आहात, तुमचा भाव काय आहे. कदाचित तुम्ही मॅनेजमेंट चांगला करता म्हणून तुम्हाला मॅनेजर बनवलं असेल, पण मॅनेजमेंट मॅनेजमेंट आहे. त्या दिवशी ते पाठवलं होतं ना रवीने सुरू करून, ते 8 सिम्पटम्स ऑफ प्राईड, त्याच्यामध्ये एक आयटम आहे, ये सोचना की इन्स्टिट्यूशन में मैं बड़े पोस्ट पे हूं तो मैं बड़ा भक्त हूं, ऐसा थोड़ी होता है. या फिर मैं बहुत अच्छा लेक्चर देता हूं तो मैं बहुत बड़ा भक्त हूं, या मैं अच्छा गाता हूं तो मैं अच्छा भक्त हूं, मैं अच्छा भगवान का श्रृंगार करता हूं तो मैं बहुत बड़ा भक्त हूं. हे सगळं एक्सटर्नल बाह्य गोष्टीवरती तुम्ही गेलात तर फसलात. आपला आंतरिक भाव काय आहे ते बघणं फार महत्वाचं आहे. मी किती नम्र आहे, यु नो, मी किती जागरूक आहे वैष्णव अपराध न करण्याशी, याला भक्त म्हणतात. म्हणून भगवंत पूर्ण सिस्टम ना उलट करून टाकतात. आपके हिसाब से देवता के पूजक जो है वो नीचे है, लेकिन ऐसा नहीं है अर्जुन, देवता के पूजक ऊपर चले गए, अभी ये मायावादी नीचे आ गए. क्यों? क्योंकि वो अपराधी है, मेरा अपराध करते हैं, राइट. सो आणि ऑफकोर्स आपण पूर्ण ह्याच्यामध्ये, तुम्हाला आठवत असेल, जस्ट टू ब्रीफ, कारण ह्याच्यामध्ये आज आपला मला पूर्ण करत होता 30 पर्यंत, बट एनीवेज तुम्हाला याला हिस्ट्री पण दिसेल, यु नो, याला हिस्ट्री दिसेल, म्हणजे या प्रभाने जे आपण डिस्कस केले त्यातले बरेच पॉइंट कव्हर केले तात्पर्यामध्ये. हा तुम्हाला दिसेल या तात्पर्याच्या सेकंड पॅरेग्राफ मध्ये प्रभू लिहितात, तुम्हाला मध्यभागी दिसेल, कुठे गेलं, या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की केवळ देवतांचे उपासक नव्हे तर कृष्ण भावनेचा लेश मात्र गंध नसलेले आणि वेदांतावर भाष्य करणारे अभक्तही अल्पबुद्धी आहेत, आणि अशा अल्पबुद्धीनं परमेश्वराच्या साकार रूपाचे ज्ञान होणे शक्य नाही. परमसत्य निराकार असल्याचे ज्यांना वाटते त्यांचे वर्णन अबुद्धय म्हणून करण्यात आले, अर्थात ज्यांना परमसत्याच्या अंतिम स्वरूपाचे ज्ञान नाही. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते, त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वात शेवटी पुरुषोत्तम भगवान भगवत स्वरूपाची अनुभूती होते. आजकालचे निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत, कारण ते निर्विशेषवादाच्या आद्य प्रवर्तक शंकराचार्य यांचे अनुसरण करत नाहीत. का? शंकराचार्यांनी कधी शाळा उघडली नाही. ते म्हणायचे माया आहे, सब माया आहे, माया आहे, सब माया आहे. हे लोक म्हणतात अच्छा माया आहे, लेकिन अभी थोड्या समय के लिए माया नाही आहे, थोडा हम स्कूल खोलेंगे, बच्चों को खाना खिलाएंगे, यु नो, हॉस्पिटल खोलेंगे और बहुत बड़ा एंटरप्राइज चलाएंगे. ठीक है, समाज सेवा करके कर सकते हो, लेकिन इस सेवा को भगवान की सेवा बोलना हे सबसे खतरनाक. म्हणून या लोकांनी जे टर्म तुम्हाला ते आपण स्टडी केल्या होत्या, त्यांच्या टर्म्स, मानव सेवा ही माधव सेवा, डेंजरस. मानव सेवा कसे माधव सेवा हो सकता है, मतलब कल से क्या होगा, बोलेंगे गोपीनाथ का पूजा क्यों कर रहे हो यहाँ पे ऑल्टर में. ते तुम्हाला आठवत असेल जे कुठे उडुपी कृष्ण मध्ये जेव्हा त्यांनी हिऱ्याचा बनवला होता ना मुकुट, हिऱ्याचा मुकुट बनवला होता ना त्या संन्यासिनी त्यांच्या तिथल्या कितीतरी करोडचा, तेव्हा सगळे लोक म्हणत होते इतना पैसा क्यों, इतना करोड काय आहे क्यों, वो क्यों. तुम्हारा क्या जाता यार, तुम्हारा घर चल रहा है ना, तुम अपनी बीवी के लिए जब मार्केट में साड़ी खरीदने जाते हो देखते हो क्या,
कितने रुपयाचे झाड येईल ना, लोक घेतात ना साडे किती हजाराचे असतात माहिती आहे, साडे किती हजाराचे असतात, लाख लाखाचे झाडे असतात. आणि तेव्हा जर तुम्हाला म्हटलं त्याच्या एक काम करो ना, ये लाख रुपये का साडी, ये भी नश्वर शरीर के लिए ले रहे हो, जो टॉयलेट से यूरिन से भरा हुआ है उसके लिए. सुबह उठते के बाद एक फोटो खींच लो अपना और फेसबुक में डाल देना वो फोटो, कैसे दिखेगा देख लेना, थोड़ा पूरा सूजा हुआ डोले बाहर आलेले, मैं कौन हूं मेरा अस्तित्व क्या है, मैं दुनिया में क्यों आया, मेरा जन्म कैसे हुआ है इस भारत भूमि में, है ना, कसं थोडं झालेलं असतं सकाळी सकाळी. पाच पाच लाखाच्या लाखाच्या तुम्ही साड्या घेता, तेव्हा जर तुम्हाला कोणी म्हटलं अच्छा एक काम करो साडी तो 400 रुपये में आता है, चलो ठीक आहे 400 कमी तुम्हाला, मी इथे मध्ये जगन्नाथपुरीला गेलो होतो हँडलूम मध्ये गेलो, म्हणजे त्या रथयात्रेमध्ये जागाच कुठे भेटे ना आराम करायला म्हणजे बसायला आणि उन्हाने एवढं त्रस्त म्हणजे एवढं थकलो आत्मा, हँडलूम होतं तिथे गेलो दुकानात गेलो, त्यांना वाटलं की लोक आराम करणे के लिए आहे, थोडा एसी के अंदर म्हटलं वही आराम करणे के लिए आहे, चलो देख लेते कपडा कोणता कोणता आहे, म्हटलं इथे कपडा हुआ, म्हटलं साडी कितने गए, म्हटलं आई करतो थोडं घेऊया, म्हटलं मिनिमम 2000 स्टार्ट, मी म्हटलं अरे बापरे 2000 स्टार्ट, 2000 तो पकड आहे हमारा पॉकेट मनी का खर्चा होता है, 2000 स्टार्ट, 8-8, 9-9, 10-10 हजार का साडी आहे, म्हटलं लोक घेतात का, हा लोक लेते, मग आता तुम्ही अशा लोकांना तुम्ही म्हटलं की आप ये 1 लाख का साडी खरीदने के बजे चलो 1000 का खरीद लो, बचे हुए कितने कितने बच गए, 90 हजार ना, इतने जो पैसे हैं आप क्या करो गरीबों को बांटो, कोणी वाटत का, लोकांना नुसतं शुष्क ब्रह्मज्ञान द्या, स्वतः आयुष्यामध्ये काही पालन करायचं नाही. उडुपी कृष्णा क्यों पहन रहे इतना करोड़ों का, पहन रहे क्योंकि वो केवल आपके घर के पति नहीं है, एक पत्नी के, यू नो, एक आपके कम्युनिटी के भी नहीं है, एक देश के भी नहीं है, एक ब्रह्मांड के भी नहीं है, अनंत कोटि ब्रह्मांड के भी नहीं है, पूरा जो एग्जिस्टेंस है आध्यात्मिक स्पिरिचुअल उसके राजा है, वो डिजर्व करते हैं, और उनको देने से आपके हृदय में जो परमात्मा वो प्रसन्न होकर आपको प्रसन्न कर सकता है. यथा तरुण मूल निश्चय तृप्यंती स्कंद भुजों को शाखा, पेड़ के जड़ में पानी डालो संतुष्टि अपने आप को मिलेगी. तो ये लोग म्हणजे ज्यांना फालतू मध्ये बकवास करायचे ते लोक बकवास करणार आहेत, या लोकांच्या नादी लागायचं नाही. शास्त्रामध्ये काय दिले, जितना दूध डाला डालो शिवलिंग के ऊपर, उनको बोले तो तुम्हारे घर का दूध जो है ना सप्लाई कट कर देते हम लोग, जो घर में बच्चों को दूध पिलाते हो आप खुद चाय बनाते हो वो सब दूध लेके आओ इधर, देणार का वाटणार का तुम्ही, म्हणे वाटणार का लोकांना, नुसतं जगाला म्हणजे फालतू मध्ये जाऊ दे, शिवाय द्यायचं नसतात. याची जी स्टार्टिंग आहे, मानव सेवा, माधव सेवा, जनसेवा, जनार्दन सेवा, नर सेवा, नारायण सेवा, हे सगळं ह्या हिस्ट्री आहे, आपण एकदा स्टडी केलं होतं इशू मिशनचं, पण जस्ट ब्रीफ करतो तुम्हाला 2 मिनिटात, मग आपण याला क्लोज करू इथे. तुम्हाला आठवत असेल आपल्या भारतीय इतिहासामध्ये जेव्हा ख्रिश्चन लोकांनी भारतामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी आपल्याला इंटेलेक्च्युअली ब्रेन वॉश करायचा प्रयत्न केला होता भारतीय लोकांना, पण आपले लोक थोडी इंटेलेक्च्युअली एवढे हायली इव्हॉल्ड आहेत, आपली संस्कृती आणि आपलं अध्यात्म आणि आपले सिद्धांत, एक बार जिसको प्रभुपाद के बुक्स का पूरा सार समझ गया उसको संसार में कोई पराजित नहीं कर सकता, कोई भी नहीं कर सकता उसके बाद, मतलब त्याने एवढे सिद्धांत समजून घेतलेले जे अशा सिद्धांत कोणाला माहित पण नसतील. मग जेव्हा त्यांनी प्रयत्न केला ब्रेन वॉश करायचा भारतीय लोकांना, ते म्हटले हमको ख्रिश्चन बिश्चन नाही होने वाले, हम लोग हमारी संस्कृती करेंगे खुद, ये लोग म्हटले अरे इनको ऐसा नहीं कर सकते, ये काम करते, ये लोग ना गरीब लोग है, गरीब क्यों है, बिकॉज 800 वर्ष 1000 वर्ष भारत एवढा श्रीमंत देश होता है ना, सोने की चिड़िया, इसके ऊपर अटैक कर करके मुगलों ने, अंग्रेजों ने, बाकी सब लोगों ने सब लूट मार कर लेके चले गए, वो लोग गरीब हो गया अभी भारत, मतलब इवन मेटेरियली ऑल्सो, आणि त्याच्यावर गरीब जास्त का झाला, कारण आपण आता आपली संपत्ती भौतिक तर गेलीच गेली, अध्यात्म पण आपण गमावली वेस्टर्न लोकांना इमिटेट करून, कि वो लोग टीव्ही देख रहे मैं भी टीव्ही देखूंगा, अरे तुम मंत्र जप करो ना, मानसिक समाधान मंत्र जप करने से मिलता है, टीवी देखने से नहीं मिलता है, पर आजकल लोग क्या लगता है मैं 2-4 वीडियो देख लूंगा, हाँ अच्छा लगा, ब्रेक ब्रेक ब्रेक, ऑफिस में से 2 मिनट ब्रेक लिया, आधा घंटा ब्रेक लिया, एक सिगरेट पी लिया, एक वीडियो देख लिया, थोड़ा यू नो शराब पाया, आधा बॉटल चाय पानी पी लिया, हो गया अभी वापस काम चलो, कैसे स्ट्रेस रिलीफ मिलेगा आपको, मिल ही नहीं सकता. मग या लोकांनी काय केलं, समाजसेवा चालू केली, म्हणून तुम्हाला दिसेल मदर टेरेसा जेव्हा भारतामध्ये आल्या होत्या, ऑल ग्लोरी स्टोरी त्यांनी जे केले ते, पण त्यांनी काहीच तिने काहीच प्रचार केला नाही, बरेच म्हणजे वर्षानुवर्ष तिने फक्त सेवा केली, बेसिकली तिने काय प्रूव्ह करून दाखवलं की देखो भारत के लोक इतने गरीब आहे, इनको बहुत मदत की जरूरत है, यु नो. आणि मग इव्हेंच्युअली
आपले जे सगळे मायावादी लोक होते भारतामध्ये, नाव घेणार नाही कोणाचं, तुम्हाला माहिती आहे सगळे पॉप्युलर लोक जे आहेत ते 4-5 यु नो स्वयंसू मिशन आणि स्वयंसू मिशन वाले नावाचे लोक आहेत, या लोकांनी पण विचार केला की ओके ये ख्रिश्चन लोक इन लोगों को पैसा दे दे कर समाज सेवा कर करके कन्वर्ट कर रहे हैं तो हमें भी समाज सेवा करना जरूरी है, म्हणून त्यांनी समाजसेवा स्टार्ट केली. यांनी पण शाळा उघडल्या, यांनी पण यु नो हे उघडले ते उघडले, तुम्हाला दिसत असेल भारतामध्ये अशा कितीतरी आध्यात्मिक संस्था आहेत, त्यांनी शाळा उघडले स्कूल. पण ह्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे ना, जसं फॉर एक्झाम्पल आज आपल्यामध्ये इस्कॉन मध्ये फूड फॉर लाईफ आहे, आपण अन्नदान करतो, पण उद्या जर तुम्ही म्हटलं की सारे जितने भी इस्कॉन के भक्त आहे सब लोगों ने अपने अपने घर से 2-2 हजार हर महिना देने का केवल अन्नदान होगा, उनको जप करने की जरूरत नाही आहे, मग चालेल का? चालेल का? बेसिकली आपण आपले फिलॉसॉफीज उलटे करून टाकले की अभी हमारा मिशन काय आहे, लोगों को गरीब लोगों को खाना खिलाना, ये हमारा मिशन नाही आहे. म्हणून प्रभुपादांनी कधीही भले त्यांनी कितीतरी ह्युमॅनिटेरियन वर्क स्टार्ट केले, फूड फॉर लाईफ केलं, शाळा उघडल्या, अन्न लोकांना भरपूर काय काय दिले, धर्मशाळा वगैरे सगळे केले, पण प्रभुपादांनी कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं चॅन्टिंग वरती, यु नो इव्हन टू द एक्सटेंड न्यू वृंदावन मध्ये एवढं हेवी वर्क व्हायचं ना कन्स्ट्रक्शन वगैरे, महाराजांच्या प्रवचनामध्ये कितीतरी आहे, तरी पण मॉर्निंग प्रोग्राम मॅन्डेटरी आहे, तुम भले रात को 2 बजे सो जाओ, आपल्या इथे पण तसंच आहे, प्रत्येक इस्कॉन मध्ये तुम्ही बघाल चौपाटीमध्ये तर एकदम हे आहे, भले रात म्हणून तुम्ही बघत असाल, मी कितीतरी वेळा 12 वाजता झोपतो, पण सकाळी उठायचं म्हणजे उठायचंच असतं, ते नो ऑप्शन, बिकॉज नाही तर डिसिप्लिन कसे इन द सेन्स की सस्ता नाहीये कुछ भी, तर ते लोक उठायचे लेक्चर बसा झोपायचे, एकदा प्रभुपादांनी बघितलं अरे सब लोग मी लेक्चर दे रहा हूं सब लोग ढेर हो गए पूरे धाराशाही युद्ध भूमि में सब लोग क्या करेंगे, बट दिस इज द वे. मग हा काय सांगत होता मी, 2 मिनिटं उरले ना, 3 मिनिटं उरलेत, 5 मिनिटं उरलेत, काय सांगत होता, अशी डिसिप्लिन आहे. हा म्हणजे बेसिकली जे सेकंडरी लेवलचे गोष्टी आहेत ना उपधर्म, त्याला आपण प्रमुख धर्म बनवू शकत नाही, म्हणजे गोरगरिबांची सेवा करणे हा धर्म आहे डेफिनेटली, पण तो प्रमुख धर्म नाही आहे आपला, कारण गोरगरीब गरीब का आहेत, कारण त्यांचा हृदय गरीब आहे, मनुष्य संपत्तीने गरीब नसतो, मनुष्य हृदयाने गरीब असतो, दरिद्री कसा असतो मनुष्य, हृदयामध्ये दरिद्री असतो तो, ज्याला संस्कार नाही आहेत, जो संस्कार विहीन आहे, किंवा जो गुंडा एक नंबरचा, त्याला तुम्ही किती पण खायला घाला तो कधीही सुधारणार नाही, हा पण त्याला तुम्ही भगवत प्रसाद दिला सुधारेल तो, म्हणून आपली सिस्टम काय आहे, भगवान का प्रसाद खिलाव, राईट, फूड फॉर लाईफ मध्ये आपण काय करतो, प्रसाद वाटतो, खाना नाही वाटते हम लोग, कधी ऐकले का खाना वाटते हम लोग, नाही वी डिस्ट्रीब्यूट प्रसादम, आपण म्हणतो कधी खाना खाया क्या आज, अरे खाना खाना नाहीये तुमको, खाना तुमको खा जाएगा. लोग बोलते खाना खाया क्या आपने, अरे खाना खाया नहीं जाता मेरे दोस्त, वो खाना नहीं है पहली बात तो, वो प्रसाद बन गया उसको ऑनर किया जाता है, तो खाना तुमको खा जाएगा पूरी तरह, और तुम फिर 84 लाख यूनिट वापस बन जाओगे, खाने के लिए पैदा हुए. सो लाइक दैट या लोकांनी काय केलं, जे मायावादी होते त्यांनी विचार केला की चांगले मोटिव्ह नाही, प्रयत्न केला, पण बिकॉज परंपरेमध्ये जर फॉलो नाही केलं तर मग डेव्हिएशन कुठं पण येतं, मोटिव्ह चांगला होता की अंग्रेज लोग मतलब क्रिश्चियन लोगों को भगाने का और फिर अपने लोगों को अपने धर्म में रखने का, बट उन्होंने क्या किया, परंपरा को फॉलो नहीं किया, तो इसलिए फिर सेवा करते करते लोगों का बोलने लगे मानव सेवा ही माधव सेवा, यार यही सब कुछ है, जन सेवा है ना, नर सेवा नारायण सेवा, थोड़ी होते हैं टोटल डेविएंट फिलॉसॉफी, आणि अशामुळे आपल्यामध्ये सगळं डेविएशन स्टार्ट झालं, आणि ह्या लोकांनी सर्व हरिबोल करून टाकला. म्हणून तुम्ही ऐकलं असेल जे तथाकथित जे मायावादी ते काय म्हणतात, अरे तुलसी के पौधे को क्यों पानी दे रहे हो, बैगन के पौधे को पानी दो, उसमें कम से कम बैगन मिलेगा, और तुम बैगन ही रहो, बैगन खाओ, ऐकलं असेल तुम्ही ना कोटेशन तथाकथित लोकांचं, एवढे म्हणजे महामूर्खाची म्हणजे परम म्हणजे त्याला काय म्हणतात लेवलच नाहीये, बैगन खागे आध्यात्मिक बनोगे आप, म्हणून ज्याला सिद्धांत क्लिअर नाहीये, ज्याने शास्त्रांचा परंपरेमध्ये अभ्यास केला नाही त्याला कळणार नाही तुलसी कोण आहे, तुलसी कोणी मालूम नाहीये तो क्या अध्यात्म शिकायगा आपण, असे लोक हे यांनी सगळे काय केलेलं आहे, वाट लावून टाकलेली आहे. म्हणून सिद्धांत आपला क्लिअर पाहिजे, सिद्धांत इवन म्हणून लक्षात ठेवा, हे लोक जे असतात ना याची हिस्ट्री दिलेली आहे, याची याच्यामध्ये कशी दिलेली आहे, कॅथोलिक चर्च आपल्या वेस्टर्न वर्ल्ड मधनं, आता
तुम्ही मला 2 मिनिटात आपलं पूर्ण झालं, तुम्हाला पण भेटेल, प्रसाद भेटेल, ठीक आहे, खाना नाही का नाही प्रसाद लेणं तो कॅथोलिक चर्च तुम्हाला माहिती असेल वेस्टर्न वर्ल्ड मध्ये किती हे लोक पण समाजसेवा त्यांनी चालू केली होती तिकडे. ऍक्च्युली कसं आहे ना, ते चंद्रचंद्र म्हणतात की ह्या लोकांनी एवढे सगळे समाजसेवा हे सगळे सेकंडरी कार्य का करतात, कारण यांच्याकडे भगवंतांचे जास्त पास्ट टाइम नाही डिस्कस करायला. ऍक्च्युली यांच्याकडे भगवंतांचे पास्ट टाइम नाही, लीला नाही, गुण नाही, भगवंताचं रूप नाही, तर काय चर्चा करणार तुम्ही. मग लोक काय विचार करतात, लोक की सेवा करणं ही भगवान का सेवा आहे, राईट. आणि मग ह्या लोकांनी एवढी सेवा केली, पण इथं काय झालं, जे नास्तिक लोक असतात ना एथिस्ट, यांनी यांच्यापेक्षा आणखीन जास्त सेवा करून दाखवली समाजसेवा. मग हे लोक काय म्हणायला लागले, त्यांनी कोटेशन आहे ते म्हटले, गॉड सेंड्स कॅलॅमिटी, वी सेंड रिलीफ. इसं प्राकृतिक आपदा, कहीं पे भूकंप आ गया, कहीं पे बाढ़ आ गया, कहीं की पे आ गया. ये नास्तिक लोग क्या करते हैं, अपना ऑर्गेनाइजेशन चलाते हैं, एनजीओ, मैंने फूड बांटा, ये बांटा, देखो 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 तुम्हारे भगवान ने सब भेजा, हम उनका रिलीफ कर रहे हैं, ठीक है. म्हणजे समाजसेवा तुम्ही जर करून स्वतःला सिद्ध करू शकत, करायची इच्छा असेल की आम्ही किती भगवंताचे भक्त आहोत, तुम्ही लगेच हरून जाल, कारण तुमच्यापेक्षा जबरदस्त सेवा करणारे असे कितीतरी नास्तिक लोकांच्या ऑर्गनायझेशन आहेत, ते जास्त सेवा करतात तुमच्यापेक्षा. म्हणून हा क्रायटेरिया देऊ शकत नाही. क्रायटेरिया काय पाहिजे, भगवंतांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्या सेवेमध्ये आपण सी आपला जो मेन प्रोडक्ट आहे आपल्या संस्थेचा, आध्यात्मिक संस्थेचा मेन प्रोडक्ट काय आहे, आपल्या हृदयाचं मार्जन. तुम कितने अच्छे बने हो टेस्ट करो, अगर तुम अच्छे बनोगे ना, अपने आप समाजसेवा करोगे, समाजसेवा क्या सबकी सेवा करोगे, भगवान की सेवा, संसार की सेवा करोगे. लेकिन अच्छे नहीं बनोगे तो उस एनजीओ में करप्शन करोगे, करतात लोक करप्शन, एनजीओ च्या नावाने घेतात, हरी बोल, एनजीओ चलाते. इस तरह से आपण आपला मेन जो प्रोडक्ट आहे त्याला सोडायचं नाही, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ठीक आहे. स्टार्ट याने झाले होते, एंड त्याने करतोय. आपला मेन प्रोडक्ट काय आहे, महामंत्र और वैष्णव की सेवा, ये करने से बाकी सब आपको प्राप्त होगा. राधा रानी की मिलेगी, वृंदावन भी मिलेगा, कृष्ण मिलेंगे, समाज से सब सब मिलेगा, और साथ में हम बचे भी रहेंगे, हमारा हृदय भी संतुष्ट होगा. सो लाइक अशा प्रकारे 24 वर्षांमध्ये वर्णन केलेलं आहे की ये 10वी कॅटेगरी आहे, 4 दुष्कृत 4 सुकृत 8. 9वी कॅटेगरी देवतांचे उपासक, 10वी कॅटेगरी मायावादींची कॅटेगरी, राईट. नंतर भगवंत पुढे सांगतील की मी इनको क्यों नाही दिखता या क्यों नाही देख सकते, आपण बघूया ते नेक्स्ट टाइमला. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वंचा कल्पतरु विश्व कृपा सिंधु अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम, थैंक यू वेरी मच. हरे कृष्ण.